यथापि पुफरा सिंहा कैरामाला गुणे बहु एवं जाति नमच्चनं कंतंच कुशलं बहु। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधि च उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये स्वयंवर या मंगल कार्यालयामध्ये पवननगरी खरपरोड अकोला या ठिकाणी एक दिवसीय अनागरिका शिबिर आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू धम्मरक्षितजी व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना सर्वरण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपण सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। या दुपारच्या सत्रामध्ये यापूर्वीच अत्यंत सुंदर आणि मार्मक अशी धम्मदेशना भंतेंच्या द्वारा आपण श्रवण केले। 1 घंट्यापूर्वी मन जरा कासावीस होत होतं वातावरणामुळे गरमीमुळे। 1-1.5 घंट्यानंतर वातावरणामध्ये बघा एकदम गारवा निर्माण झाला। आता एकदम वातावरण पूर्णतः पावसाचं तयार झालं। थोडा थोडा पाऊससुद्धा बाहेर सुरू आहे आणि त्यामुळे आता फॅन नसले तरी काय असं विशेष वाटत नाही, प्रसन्न वाटत आहे थोडं। आज सकाळपासून अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म पुण्यकर्म आपण करत आहात। सकाळच्या सत्रामध्ये देशना आपण श्रवण केली, आनापान सतीची भावना केली, 1 तासाचं अधिष्ठान सुद्धा आपण विपश्यनेचं पूर्ण केलं, त्यानंतर भंतींची देशना सुद्धा आपण श्रवण केली आणि आता या दुसऱ्या सत्रातील 1 देशना आपण श्रवण करणार आहोत। त्यानंतर चहापाणी आणि औपचारिकता असेल आणि मंगलमैत्रीद्वारा आपला कार्यक्रम संपन्न होणार आहे। या निमित्ताने माता भगिनी जास्त अधिक असल्या कारणाने असा मनामध्ये विचार आला की माता विशाखा आपल्यासाठी फार प्रेरणादायी आहे, कारण माता विशाखा बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व आहे। असा एकही दिवस नसेल की माता विशाखेचं नाव निघत नसेल, असा एकही क्षण नसेल की माता विशाखेचं नाव कुणाच्या ना कुणाच्या ओठी नसेल। म्हणजे केवळ भारतवर्षामध्येच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये जे जे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण करतात, आचरण करतात, तर ते विशाखेचं नाव घेतल्याशिवाय बुद्धांचं तत्वज्ञान पूर्ण होऊ शकत नाही। आणि त्यामुळे माता विशाखाचं जीवनचरित्र आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। अनाथपिंडकांचं जीवनचरित्रसुद्धा आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। म्हणजे बौद्ध तत्वज्ञानामध्ये ज्या ज्या व्यक्तींची भगवंताने स्वतः प्रशंसा केलेली आहे, गारवोच निवातोच संतुष्टीच कथयुता असं भगवंतांनी म्हटलं, गौरव
करण्यास जे पात्र असतात तर त्यांचा आपण गौरव केला पाहिजे. आणि भगवंताने स्वतः प्रत्यक्ष गौरव केलेला आहे. भिक्षूंचा सुद्धा भगवंताने गौरव केला, भिकुणींचा सुद्धा भगवंताने गौरव केला, उपासकांचा सुद्धा भगवंताने गौरव केला आणि उपासिकेचा सुद्धा भगवंताने गौरव केलेला. ज्या 80 अग्रश्रावक बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये भिक्षू आहेत, भिक्षुणी आहेत, उपासक आहेत, उपासिका आहे, ज्यांच्यामध्ये विशेष असे गुण होते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात आणि काही विशेष गुणाने मनुष्य परिपूर्ण असतो किंवा परिपक्व असतो. सर्वांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिन्न भिन्न गुण असतात. कुणामध्ये दानाचा गुण असतो, कुणामध्ये शीलाचा गुण असतो, कुणामध्ये प्रज्ञेचा गुण असतो, कुणामध्ये मैत्री भावनेचा गुण असतो, कुणामध्ये करुणा, कुणामध्ये सेवाभाव, अन्य अन्य प्रकारचे भिन्न भिन्न गुण प्रत्येक मनुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि त्या सर्व प्रकारच्या गुणांचा उल्लेख भगवंताने प्रत्यक्ष रूपाने भिक्खू संघाच्या समोर केला आहे. जसं प्रज्ञेमध्ये भगवंत म्हणतात की माझ्यानंतर जर धर्माला गती देण्याचं प्रबळ बल जर कुणामध्ये असेल तर ते सारिपुत्त भंतेमध्ये आहे. माझ्यानंतर जर रिद्धिसिद्धी बलामध्ये कोणी अग्र असेल तर महामोगल्यान भंतेचं भंतरी नाव घेतलं भगवंताने. विनयामध्ये जर अग्र कोणी असेल तर उपाली भंतेचं नाव भगवंताने घेतलं. बहुश्रुत भिक्खूंमध्ये कोणी अग्र असेल तर भंते आनंदाचं भगवंताने नाव घेतलं. तत्वज्ञानाला जर संक्षिप्त तत्वज्ञानाला विस्तार रूपाने सांगणाऱ्यामध्ये जर कोणी अग्र असेल तर मैंतायनी पुत्रांचं नाव भगवंताने घेतलं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्षूंचे नावं भगवंताने त्यांच्यामध्ये असणाऱ्या कला गुणांना अनुसरून, त्यांच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांना अनुसरून भगवंताने त्यांचा गौरव केला. भिक्षुणीमध्ये सुद्धा पटाचारा जी अत्यंत दुःखपूर्ण जीवन जगत होती परंतु बुद्ध तत्वज्ञानामध्ये ती सम्मिलित झाली, तर जिकडे भिक्षूमध्ये उपाली अग्र होते विनयामध्ये तर भिक्खुणीमध्ये पटाचारा अग्र होते. प्रज्ञेमध्ये सारिपुत्त भंते अग्र होते तर इकडे मल्लिका राणी प्रज्ञेमध्ये अग्र होती. उपलवणा नावाची भिक्खुणी दिव्य चक्षूंमध्ये अग्र होती. महाप्रजापती गौतमी दीर्घकाळ भिक्खुणी संघामध्ये राहण्यामध्ये अग्र होती. किसा गौतमी जीर्ण चिवर परिधान करण्यामध्ये किसा गौतमीला भगवंताने अग्रस्थान दिलं. उपासकांमध्ये अनाथपिंडकाला भगवंत सिमतात की भिक्षुनो माझ्या धम्माचा उपासक हा, म्हणजे अनाथपिंडक हा महाउपासक आहे. बघा भगवंताचा गौरव, भगवंताने प्रत्यक्ष रूपाने अनाथपिंडकांचा गौरव केला महाउपासक म्हणून. अगदी उपासिकेमध्ये माता विशाखेचा गौरव भगवंताने केला की माझ्या संपूर्ण उपासिकांमध्ये जर अग्र कोणी असेल तर ती म्हणजे महाउपासिका विशाखा आहे. भगवंताच्या काळामध्ये केवळ एक महाउपासक आणि एक महाउपासिका असते. म्हणजे संपूर्ण जेवढं काही बुद्ध शासन असते तर त्या बुद्ध शासनामध्ये केवळ एकच महाउपासिका आणि एकच महाउपासक असतो. आता अलीकडल्या काळामध्ये कोणीही कोणाला स्वतःला महाउपासक म्हणून घेते आणि आपण स्वतः त्यांना महाउपासक म्हणत असतो, परंतु प्रत्यक्ष रूपाने असं होत नाही. कारण महाउपासक होण्यासाठी प्रत्यक्ष सम्यक संबुद्धांच्या समोर तशा प्रकारचं अधिष्ठान करावं लागतं आणि ते अधिष्ठान पूर्ण करावं लागते तेव्हाच महाउपासक किंवा महाउपासिका अशा प्रकारची पदवी प्रदान होत असते. प्रत्यक्ष सम्यक संबुद्धाच्या समोर अशा प्रकारचा संकल्प करायचा असतो आणि संकल्पयुक्त जर कर्म केले तर त्याचा लाभ होतो, त्याचा फायदा होत असतो. संकल्पयुक्त जर कर्म केले नसतील तर जशा प्रकारे लाभ व्हायला पाहिजे तशा प्रकारचा लाभ मनुष्याला आपल्या जीवनामध्ये होत नसतो. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचं कर्म करताना संकल्पयुक्त आपण कर्म केले पाहिजे. अगदी भगवंत असे म्हणतात, एक ग्लासभर पाणी जरी तुम्ही देत असाल कुणाला तरी तुमच्या संकल्पपूर्तीसाठी ते तुम्ही दान केलं पाहिजे. एक रुपया जरी तुम्ही कुणाला दान देत असाल तर ते सुद्धा तुम्ही आपल्या संकल्पपूर्तीसाठी दान दिलं पाहिजे. भोजन दान जरी तुम्ही देत असाल, चिवरदान जरी तुम्ही देत असाल, म्हणजे जे जे काही तुम्ही दान करत असता भिक्षूंना भिक्खू संघाला तर तुम्ही संकल्पयुक्त ते दान केलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये तुम्ही संकल्प धारण केला पाहिजे अगोदर की माझ्या जीवनाचा हा संकल्प आहे
आणि या संकल्प पूर्तीसाठी हे दान पुण्य मी करतो असा संकल्प मनामध्ये धारण करून आपण पुण्यकर्म कुशल कर्म केलं पाहिजे. एरवी तुम्ही जे दानकर्म करता त्याचं फळ तर मिळतेच, दान पुण्य केल्यानंतर कुशल कर्म केल्यानंतर फळ मिळत नाही असं बिलकुल नाही, फळ तर नक्कीच मिळत असते. परंतु संकल्पयुक्त जर आपण दान पुण्य केलं तर त्याचं विशेष फळ आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे माता विशाखेने जेवढे काही कर्म केले, म्हणजे या वर्तमान काळामध्ये माता विशाखेला ज्या काही गोष्टी प्राप्त झाल्या होत्या त्या सर्वच्या सर्व गोष्टी माता विशाखेने केलेल्या पूर्वकर्माच्या संकल्पाला अनुसरून माता विशाखेला त्या प्राप्त झाल्या होत्या. कारण प्रत्येक मनुष्य समान रूपाने इथे जीवन जगत नाही, ना सौंदर्याने मनुष्य समान असतो, ना प्रज्ञेने मनुष्य समान असतो, ना धनाने मनुष्य समान असतो, ना कुठल्याही प्रकारच्या व्यवहाराने मनुष्य समान असतो. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा इथे संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. का मिळत नाही? कारण प्रत्येकाचे कर्म हे भिन्न भिन्न असतात, प्रत्येकाचे कर्म हे वेगवेगळे असतात. आणि त्यामुळे जशा प्रकारचे कर्म तशा प्रकारे मनुष्य आपल्या प्रवृत्तीला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. तर माता विशाखेने जे काही कर्म केले तर संकल्पयुक्त माता विशाखेने ते कर्म केले आणि त्या कर्माला अनुसरून माता विशाखेला या सर्व प्रकारच्या गोष्टींचा लाभ झाला होता. तर माता विशाखाने कुठले कर्म केले होते, कशा प्रकारचे कर्म केले होते हे शेवटच्या अध्यायामध्ये आपण बघणारच आहोत. परंतु माता विशाखा असं म्हटलं आहे की बघा, हाई दशना भगवंताने माता विशाखेने जे निर्माण केलं पूर्वाराम विहार होतं, ज्या पूर्वाराम विहाराला निर्माण करण्यासाठी माता विशाखेला 27 करोड रुपये त्या काळामध्ये खर्च आले होते, त्याच पूर्वाराम विहारामध्ये भगवंताने ही देशना म्हणजे दिलेली आहे. श्रावस्तीमध्ये अनाथपिंडकाने 54 करोड रुपये खर्च करून विहार निर्माण केलं आणि त्याच्याच पूर्व दिशेला माता विशाखेने 27 करोड रुपये खर्च करून पूर्वाराम विहाराची निर्मिती केली होती, ज्या विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले, जेतवन विहारामध्ये भगवंताने 19 वर्षावास केले. अशा प्रकारे एकट्या श्रावस्ती शहरामध्ये भगवंताने 25 वर्षावास केले आहे. तर श्रावस्तीमध्ये वास्तव्य करत असताना अनेक प्रकारच्या देशना भगवंताने दिल्या आहेत, कारण 25 वर्षाचा कालावधी भगवंताने इथे घालवला. त्यामुळे बहुतांश उपदेश भगवंताचे आपल्याला श्रावस्तीमध्ये पाहायला मिळत असतात. एक वेळचा प्रसंग आहे बघा, भगवंत अंग राष्ट्रामधील भदीय नगरमध्ये धम्मदेशना देण्याच्या उद्देशाने जात असतात. एका ब्राह्मणाला भगवंत जाणतात की हा धम्मचक्षु प्राप्त करणार आहे, धम्मामध्ये प्रतिष्ठित होणार आहे, आणि धम्मामध्ये हा प्रतिष्ठित होणार आहे हे जाणून भगवंत भदीय नगरमध्ये जात असतात. तर भदीय नगरमध्ये मेंढक श्रेष्ठी असतो, मेंढक श्रेष्ठी असतो, अत्यंत धनवान असं म्हटलं आहे, अत्यंत धनसंपन्न भगवंताच्या काळामध्ये काही काही लोक होते ज्यांच्याकडे विपुल अशी धनसंपदा होती, विपुल धनसंपदा. साहित्यामध्ये जेव्हा आपण त्यांचं जीवनचरित्र ऐकतो, जसं अनाथपिंडकाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण बघतो की अनाथपिंडक जेव्हा पहिल्यांदा भगवंताला भेटतो तर तेव्हा तो म्हणतो की भगवान माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझं मला सुद्धा माहीत नाही, कारण मी व्यापारी आहे, मी व्यापार असल्या कारणाने माझ्याकडे विपुल धनसंपदा आहे. भगवंताच्या काळामध्ये श्रावस्तीमध्ये विशेष रूपाने अशा प्रकारचे 5 महाश्रेष्ठी होते, ज्यामध्ये मेंढक श्रेष्ठ सुद्धा हा एक महाश्रेष्ठी होता. आणि माता विशाखा तेव्हा म्हणजे मेंढक श्रेष्ठींचा पुत्र धनंजय श्रेष्ठी, त्याची पत्नी सुमना देवी, म्हणजे धनंजय श्रेष्ठी आणि सुमना देवींच्या पोटी माता विशाखेचा जन्म झाला होता. धनंजय श्रेष्ठी सुद्धा अत्यंत महान पुण्यवान होता आणि सुमना देवी सुद्धा अत्यंत महान पुण्यवान होती. या मातेच्या पोटी माता विशाखेचा बघा जन्म झाला. वयाच्या 7व्या वर्षी मेंढक श्रेष्ठी म्हणजे माता विशाखेचे आजोबा माता विशाखेला भगवंताकडे घेऊन जात असतात. विशाखा आणि विशाखेच्या 500 मैत्रिणी म्हणजे विशाखासोबत 500 मैत्रिणी सातत्याने तिच्यासोबत असतात. वयाच्या 7व्या वर्षी माता विशाखा भगवंताचं पहिल्यांदा दर्शन करत असते आणि पहिल्यांदा दर्शन केल्यानंतर भगवंत माता विशाखेच्या चेहऱ्याला अनुसरून धम्माचा उपदेश करत असतात. बघा,
सात वर्षाचं वय, किती असेल वय? सात वर्षाची माता विशाखा, पण त्या सात वर्षाच्या विशाखेला भगवंत तिच्या चेरीला अनुसरून उपदेश करत असतात, कारण माता विशाखा ही अत्यंत प्रज्ञावान असते, अत्यंत बुद्धिवान असते. माता विशाखेच्या बुद्धिमत्तेबद्दल अशा प्रकारे म्हटलं आहे की एखादा प्रश्न एका चक्रवर्ती राजाला जर एखाद्या प्रश्नावरती जर निर्णय द्यायचा असेल, विचार विमर्श करायचा असेल, तर किमान तो 24 घंट्याचा कालावधी घेऊ शकतो. म्हणजे राजाला किमान 24 घंट्याचा वेळ लागू शकतो असं म्हटलं आहे. परंतु त्याच प्रश्नाचं उत्तर जर माता विशाखेला विचारला गेलं किंवा त्या समस्येचं निराकरण जर माता विशाखेला विचारला गेलं तर डोळ्याची पापणी लावण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेमध्ये माता विशाखा त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होती, एवढी प्रज्ञावान माता विशाखा होती असं म्हटलं आहे. आणि त्यामुळे तिच्या चेरीला अनुसरून भगवंत तिला उपदेश करतात. पहिल्याच उपदेशामध्ये माता विशाखा श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. पहिल्याच उपदेशामध्ये श्रोतापन्न अवस्था म्हणजे काय? तर सक्काय दिठ्ठी, पूर्णपणे नष्ट होणे, मी माझं आणि माझ्यासाठी हा जो कर्मभाव आहे ज्याला सक्काय दिठ्ठी असं म्हटलं आहे, मी माझा आणि माझ्यासाठी ह्या विकार पूर्णपणे माता विशाखेच्या मनातला नष्ट होतो. विचिकित्सा भाव, बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांच्या प्रती माता विशाखेच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे शंका कुशंका राहत नाही. विचिकित्सा भाव सुद्धा पूर्णपणे तिचा नष्ट होतो आणि शीलबत्त परामर्श अशा प्रकारचा हा तिसरा विकार ज्याला कर्मकांडाची भावना असं म्हटलं आहे तो भाव सुद्धा पूर्णपणे माता विशाखेचा नष्ट होत असतो, नाहीसा होत असतो. आणि श्रोतापन्न अवस्थेला माता विशाखा प्राप्त झाल्यानंतर सातत्याने माता विशाखा भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी जात असे, आणि सातत्याने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जात असल्यामुळे हळूहळू हळूहळू तिच्या प्रज्ञेमध्ये वाढ झाली. बघा, वयाच्या 7व्या वर्षी माता विशाखा ही श्रोतापन्न झाली. आणि अशा पद्धतीने जीवन जगत असताना इकडे श्रावस्तीमध्ये जो मिगार श्रेष्ठी येतो त्या मिगार श्रेष्ठीचा पुत्र सुद्धा म्हणजे पुण्यवर्धन श्रेष्ठी त्यांचं नाव असते, तर पुण्यवर्धन श्रेष्ठीचा जन्म होत असतो. माता विशाखा हळूहळू मोठी होत असते आणि 16व्या वर्षामध्ये माता विशाखेने पदार्पण केलं असते. इकडे पुण्यवर्धनने सुद्धा 16व्या वर्षामध्ये पदार्पण केलं असते. पुण्यवर्धन त्याचं नावच पुण्यवर्धन आहे, पुण्याचा अनंत साठा त्याच्याकडे होता. आणि त्यामुळे तर माता विशाखासारखी अत्यंत शीलवान, अत्यंत गुणवान, अत्यंत सदाचारी त्याला पत्नी लाभली. आणि पुण्यवर्धनचे माता पिता जेव्हा पुण्यवर्धनला म्हणतात की तुझा आता विवाह करायचा आहे, तो म्हणतो बिलकुल माझा विवाह मला करायचा नाही आहे. पुन्हा पुन्हा आग्रहास्तव त्याचे माता पिता त्याला सांगतात आणि तो म्हणतो की जर समजून घ्या पंच लक्षणांनी युक्त जर स्त्री प्राप्त झाली तर मी तिच्यासोबत विवाह करण्यासाठी तयार आहे. अशा प्रकारे म्हटल्याबरोबर पुण्यवर्धनचे माता पिता त्यांच्याकडे जे सल्लागार म्हणून ब्राह्मण असतात तर त्यांना ते विचारतात की पंचलक्षणांनी युक्त अशी स्त्री कोणती असते का, म्हणजे पंचलक्षण स्त्रीचे असतात का? तर ते म्हणतात की हो, पंचलक्षणांनी स्त्री सुद्धा असते. आणि असं म्हटलं आहे की एका सुंदर स्त्रीची एक मूर्ती तो बनवत असतो आणि तो विचार करतो की अशा प्रकारची जर सुंदर स्त्री जर मला प्राप्त झाली तर मी तिच्यासोबत विवाह करण्यासाठी तयार आहे. 8 ब्राह्मणांना मिगार श्रेष्ठी संपूर्ण प्रदेशामध्ये पाठवत असतो की अशा प्रकारची स्त्री मिळते का किंवा अशा प्रकारची स्त्री पाहायला मिळते का. तर जेव्हा ते शोधत असतात, शोधता शोधता जेव्हा ते या अंग देशामध्ये येत असतात भदीयनगरमध्ये, तर भदीयनगरमध्ये आल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की काही स्त्रिया जे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो, तर विशेष प्रकारच्या स्त्रिया एका उत्सवाच्या प्रसंगी नदीवरती आंघोळ करण्यासाठी जात असत. माता विशाखा सुद्धा जात असते आपल्या 500 मैत्रिणीसह. आणि पूर्वी असं म्हटलं आहे की एखादी मुलगी जर समजा आवडली असेल तर तिच्या गळ्यामध्ये जर पुष्पमाला जर टाकली समजून घ्या आणि ते जर समान कुळ असेल, सारख्या विचाराचे असतील,
तर त्यांचा विवाहाचा एक संकेत ठरला जात असे. आणि जेव्हा हे 8 ब्राह्मण पूर्णतः फिरत असतात आणि जेव्हा भदीय नगरमध्ये ते जातात त्या उत्सवामध्ये सुद्धा ते जात असतात. अगदी पावसाचं वातावरण असते, पाऊस सुरू होतो अचानकपणे, आणि अचानकपणे पाऊस सुरू झाल्यानंतर हे 8 ब्राह्मण एका म्हणजे एक ठिकाण असतं थांबण्याचं लोकांना, तर त्या ठिकाणी तो थांबत असतात. तेवढ्यामध्ये माता विशाखा आणि माता विशाखेच्या 500 मैत्रिणी धावत धावत पावसामध्ये त्या ठिकाणी येत असतात. सर्व मैत्रिणी धावत जात असतात, परंतु माता विशाखा मात्र आपल्या नेहमीच्या चालीमध्ये चालत असते. माता विशाखाकडे बघितल्यानंतर हे 8 ब्राह्मण अत्यंत प्रसन्न होतात, अत्यंत आनंदी होतात, कारण माता विशाखेचं सौंदर्य अत्यंत लावण्यवती असतं. माता विशाखा अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते, आणि एवढं अलौकिक सौंदर्य ते ब्राह्मण विचार करतात की अशा प्रकारचं अलौकिक सौंदर्य आतापर्यंत आम्ही बघितलंच नाही. एवढे वर्ष आम्ही जीवन जगलो, एवढ्या प्रदेश आम्ही फिरलो, परंतु या मुलीसारखं सौंदर्य आतापर्यंत आम्ही कुणाचंही बघितलं नाही. परंतु मुलगी मात्र फारच आळशी दिसत आहे, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये विचारभाव उत्पन्न होतो. आणि जेव्हा विशाखा येते तर हे ब्राह्मण जेव्हा चर्चा करतात, विमर्श करतात की अशा प्रकारची आळशी मुलगी, तिचा पती मात्र उपाशी राहिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा विशाखा हे बोलणं ऐकते आणि म्हणते की महाशय, तुम्ही अशा प्रकारे का बोलता? अशा प्रकारे बोलण्याचं काय कारण आहे? अशा प्रकारे तुम्ही का बोलता, हे बोलण्याचं काय कारण आहे? असं म्हणता क्षणी हे वाक्य जेव्हा विशाखा बोलते तर विशाखाचा जो आवाज असतो तो अत्यंत मधुर असतो, अत्यंत गोड असतो असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे कुणाल पक्ष्यांचा आवाज हा गोड असतो, अगदी तशा प्रकारे माता विशाखेचा आवाज सुद्धा अत्यंत सुमधुर असतो. आणि बोलता बोलता माता विशाखेची जी दंतपंक्ती दिसते ती सुद्धा अत्यंत सुंदर असते. आणि अशा प्रकारे जे 5 लक्षण, ज्याला पंच लक्षण असं म्हटलं आहे, पंच लक्षणाने युक्त या संसारामध्ये स्त्री असते असं म्हटलं आहे. मग कोणते 5 लक्षण? एका स्त्रीवरती कोणत्या प्रकारचे 5 लक्षण असतात? की जे पुण्यवर्धननी सांगितलं की जर पंच लक्षणाने परिपूर्ण जर मुलगी मला प्राप्त झाली तर मी तिच्यासोबत विवाह करेल. आणि जेव्हा अशा प्रकारे ते पाहतात, परंतु ही फार आळशी दिसते, फार प्रमादी दिसते असा ते विचार करतात. आणि असा विचार करत असताना जेव्हा विशाखा म्हणते की मी कुठल्याही प्रकारच्या आळसामुळे किंवा प्रमादामुळे धावत आलेली नाही आहे, तर मी दुसऱ्या कारणाने धावत आली आहे, आणि असंही 3 प्राण्याला धावणं शोभत नाही. 3 प्राण्याला धावणं शोभत नाही असं म्हटलं आहे. कोणत्या कोणत्या प्राण्याला धावणं शोभत नाही? बरं, धावणं कोणाला शोभत नाही? धावणं कोणाला शोभत नाही? ते धावताना कोण चांगला दिसत नाही? धावणं कोणाला शोभत नाही? जो राजा असतो, राजाला धावणं शोभत नाही. का शोभत नाही? कारण राजाच्या डोक्यावरती राजमुकुट असतो, राजा अत्यंत भरजरीचे वस्त्र परिधान करत असतो, त्याच्या अंगावरती पूर्णपणे अलंकार असतात. आणि राजा जर दरबारामध्ये जर धावत धावत येत असेल तर पाहणारे लोक काय म्हणतील? अरे, हा तर राजा आहे, राजाला अशी कोणती घाई आहे? राजाला कोणाची भीती आहे? राजा एवढा घाईघाईने धावत येत आहे. म्हणजे राजांना धावणं हे शोभत नाही. या संसारामधला एक प्राणी आहे राजा ज्यांना धावणं शोभत नाही. दुसरी गोष्ट, साधू संन्याशांना धावणं शोभत नाही. जर समजून घ्या, साधू संन्याशी जर धावत असतील म्हणजे पळत असतील तर लोक काय म्हणतील? अरे अरे अरे, बघा, शोभते काय भंतीजींना पळणं? ऐक ना, या भिक्षूंना पळणं शोभते का? या साधू संन्याशाला पळणं शोभते का? कारण लोक असा विचार करतील, यांना अशी कोणती घाई आहे, यांना असं कोणतं महत्वाचं काम आहे की धावत धावत हे जात आहे, हे पळत पळत जात आहेत, आणि त्यामुळे शालीनता, ऐक ना, म्हणजे भिक्षूंना चालण्याची पगुतानी पद्धत सांगितले की आपल्या समोर 3.5 हातापर्यंत आपण चाललं पाहिजे,
चालताना समोर बघितलं पाहिजे, चालताना इकडं तिकडं बघितलं नाही पाहिजे, इकडं तिकडं बघू नये, घरामध्ये जाताना सुद्धा इकडं तिकडं बघू नये, कुठे बसल्यानंतर सुद्धा इकडे तिकडे बघू नये, अगदी समोर आपलं बघितलं पाहिजे। त्यामुळे भिक्षूंचा हा विनय आहे आणि त्याला ते शोभत नाही असं म्हटलं आहे, म्हणजे चालताना पळताना धावताना भिक्षू किंवा साधू संन्याशांना शोभत नाही। आणखी तरुण मुलीला धावणं शोभत नाही। एखादी मुलगी जर धावत असेल तर लोक काय म्हणतात, तिला चांगलं म्हणतात का? बिलकुल चांगलं म्हणत नाहीत। लोक समजा बघा, हिला थोडीशी लज्जा आहे का? ऐक ना, हिला मानसिक लज्जा आहे का? हिला लोक लज्जा आहे का? अशी बघा जनावरासारखी ही धावत आहे, कारण शालीनता नम्रपणा हा स्त्रीचा अलंकार आहे अशा प्रकारे म्हटलं आहे, आणि त्यामुळे स्त्रीला सुद्धा धावणं शोभत नाही। आणखी एक आहे, आणखी असं खूप छान प्रकारे सांगितलं तुम्ही, एक राजाच्या हत्तीला धावणं शोभत नाही, कारण हत्ती कधी धावताना तुम्ही बघितला का? हत्ती धावताना कधीही बघत नसतो, कारण या संसारामध्ये जर चालण्याची पद्धत जर कोणाची भरदस्त असेल तर ते म्हणजे हत्तीची असते। हत्तीची चाल ही मदमस्त असते, आपणही धुंद में चलता आहे, ऐक ना, हत्ती म्हणजे आपल्या धुंदीमध्ये राहतो, त्याला काही कोणाशी घेणं देणं नसते, कारण हत्तीची चाल ही अत्यंत संयमशील असते, अत्यंत चांगल्या प्रकारची असते। आणि विशाखा माता सांगते की अशा प्रकारच्या या चार कारणामुळे मी धावत आलेली नाही आहे। आणि अन्य कारण मग ती विचार की तू असं म्हणली की अन्य कारण सुद्धा आहे, अन्य कारण कोणतं आहे? तेव्हा माता विशाखा म्हणते की महाशय, स्त्री ही काचे समान असते, स्त्री ही काचे समान असते, जर एकदा काच फुटला तर पुन्हा तो काच काही जोडल्या जाऊ शकत नाही। अगदी तशा प्रकारे स्त्रीचं जीवन सुद्धा आहे। मग कसं स्त्रीचं जीवन आहे? तर माता विशाखा सांगते की मी जर धावत आली, माझ्याकडे तुम्ही असं म्हणालात की इने स्वतःचे कपडे सुद्धा पावसापासून वाचवले नाही, महाशय माझ्याकडे असंख्य कपडे आहे, माझ्याकडे कपड्याची बिलकुल कमतरता नाही आहे, आणि मी जर धावत धावत आली असते आणि धावत येताना जर सहजपणे माझा पाय घसरला असता, मी जर पल्ले असते, माझा हात मोडला असता, माझा पाय मोडला असता, तर जी कुवारी स्त्री असते तर कुवारी स्त्रीला अपंगत्व शोभत नाही। जर तिचा हात मोडला असेल, पाय मोडला असेल किंवा शरीरावरती जर एखादा वर्ण असेल तर तिचा विवाह होण्यासाठी अडचणी येत असतात, आणि त्यामुळे मी सुद्धा धावत गेलेली नाही आहे। ते ब्राह्मण महाशय जेव्हा विशाखेचे ही बुद्धिमत्ता बघतात अत्यंत प्रसन्न होतात, अत्यंत आनंदी होतात, कारण बाह्य लक्षणावरून विशाखाला ते अत्यंत सुंदर समजत होते, कारण होती सुद्धा तशा प्रकारे जे पंच लक्षण त्यांनी सांगितले, जे पुण्यवर्धनने पाच पंच लक्षणांनी परिपूर्ण स्त्री त्यांनी पाहिले होते। आणि माता विशाखा जेव्हा बोलते तिची जी प्रज्ञा असते, बुद्धिमत्ता असते, त्यावर सुद्धा ते अत्यंत प्रभावित होत असतात। तर पंच लक्षण कोणते आहे? पाच प्रकारचे लक्षण माता विशाखेवरती होते असं म्हटलं आहे। पहिलं लक्षण आहे केश कल्याण, पहिलं लक्षण काय आहे? केश कल्याण। केश कल्याण म्हणजे माता विशाखेचा जो केश भार आहे, तर असं म्हटलं आहे ज्याप्रमाणे मोरांचा पिसारा हा फुलल्यानंतर जसा सुशोभितपणे दिसत असतो, अगदी तशाच प्रकारे माता विशाखेंचा केसांचा भार सुद्धा असतो, तिच्या केसाची विशेषता असते। म्हणजे तिने जर केस मोकळे सोडले असतील तर पायाच्या टाचेपर्यंत तिच्या केसाचं शेवटचं टोक येत होतं असं म्हटलं आहे। माता विशाखा 120 वर्षापर्यंत जीवन जगली, 120 वर्षापर्यंत जीवन जगत असताना माता विशाखेचा केस, एकही केस पांढरा झाला नव्हता, एकही केस गळाला नव्हता, म्हणजे कधीही केसाची जी भावना आहे किंवा केसही पांढरा झाला नाही, गळाला नाही, म्हणजे अशा प्रकारे त्या केसाची विशेषता होती। आणि एवढंच नव्हे तर माता विशाखा जेव्हा आपल्या केसांना गुंडाळत असे, त्याला काय म्हणता तुम्ही, ऐक ना, बुचडा बांधल्यानंतर जसं केसांना वर्ण येतो, केस वाकडे तिकडे होतात, तर त्याच्यामध्ये बिलकुल वाकडे तिकडेपणा नसायचा,
ते केस अगदी मोकळे असायचे, म्हणजे कधीही त्या केसामध्ये गुंता गुंता नसायचा। ही स्त्रीमध्ये असणार एक अत्यंत पुण्याचं लक्षण आहे। आता तुम्ही म्हणाल की केस कसं काय पुण्याचं लक्षण आहे, बरं तुम्ही सांगा केस पुण्याचं लक्षण आहे का अपुण्याचं लक्षण आहे? बरं, केसामुळे तुम्हाला सुख होते का दुःख होते? हा, तुमचे केस जर पांढरे झाले तर काय वाटते तुम्हाला? तुमचे केस जर गळू लागले तर काय वाटते तुम्हाला? दुःख होते की नाही? तुमचे केस जर कमी असतील, समजून घ्या, जे केस लांब असले तर काय म्हणतात, काय सुंदर केस आहे बघा या बाईचे, या मुलीचे काय सुंदर केस आहे। केस जर कमी असतील तर कसं वाटतं? केस हे सौंदर्याचं माध्यम आहे, केस हे सौंदर्याला प्रदर्शित करण्याचं माध्यम आहे, आणि त्यामुळे मनुष्य केसामुळे सुद्धा दुःखी होतो, आहे की नाही? केसामुळे सुद्धा मनुष्य दुःखी होत असतो। केस जर गळत असतील तर मनुष्य दुःखी होतो, केस जर पांढरे होत असतील तर मनुष्य दुःखी होतो। जर तुम्ही सहज सकाळी सकाळी फ्रेश होत असाल, आपले केस विचरत असाल, आणि सहज समजून घ्या त्या आरशामध्ये एखादा पांढरा केस जर तुम्हाला दिसला म्हणजे बऱ्याच दिवसानंतर, तर काय वाटतं तुम्हाला? वा वा वा, किती छान माझा केस पांढरे झाले, असं म्हणता का तुम्ही? नाही, एका क्षणामध्ये तुमच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न, अरे मी तर आता म्हातारी होत आहे, मी तर आता म्हातारपणाकडे वळत आहे। एका क्षणामध्ये मनुष्याला तशा प्रकारची भावना उत्पन्न होते। बघा, केस जर आपले पांढरे झाले तर काय करते मनुष्य? काळे राहावे म्हणून त्याला मनुष्य पॉलिश करते, वेगवेगळ्या प्रकारचा कलर त्या केसांना दिला जातो, कारण पांढरे केस हे मनुष्याला आवडणारे नसतात, आवडत नाहीत मनुष्याला, आणि पुन्हा पुन्हा मनुष्य स्वतःला फसवत असतो। म्हणजे बघा, केसामुळे सुद्धा मनुष्य स्वतःला फसवतो। पांढरे केस मनुष्याला नको असतात, वृद्धत्व मनुष्याला नको वाटते। भगवंत असे म्हणतात की निसर्गाच्या नियमाला अनुसरून ही गोष्ट घडणारी असते, परंतु विशाखामध्ये हा अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा गुण होता। केश कल्याण, माता विशाखा 120 वर्षाची असते तरी सुद्धा एकही केस माता विशाखेचा पांढरा झाला नव्हता किंवा गळाला सुद्धा नव्हता, आणि अत्यंत सुंदर अशा प्रकारे माता विशाखे केश होते। हा तिच्यामध्ये पंच लक्षणामधील एक गुण होता। मत्स्य लक्षण दुसरा असं म्हटलं आहे, मत्स्य लक्षण म्हणजे विशाखेचे जे दात होते, विशाखेचे जे दात होते ज्याप्रमाणे बिबा असतो, बिब्याप्रमाणे माता विशाखेचे दात होते असं म्हटलेलं आहे। अत्यंत जो बिबा ज्याप्रमाणे जे लाल जरद असतो, अगदी दाताच्या समोरचा भाग जो हिड्यांचा भाग असतो तो अत्यंत रक्तरंजित लाल अशा प्रकारचा असतो, आणि तो अत्यंत शोभिवंत दिसतो असं म्हटलेलं आहे। कारण आपल्या चेहऱ्याचे जी ठेवण असते, घडण असते, ती आपल्या सौंदर्यामध्ये आपल्याला भर पाडत असते। तिसरी गोष्ट माता विशाखामध्ये होते, अस्थि कल्याण। अस्थि कल्याण माता विशाखामध्ये हा तिसरा गुण होता, हा दाताच्या संदर्भामध्येच आहे। दात हे समान रूपाने माता विशाखेचे होते, दातामध्ये कमतरता नव्हती, लहान मोठे दात नव्हते, दातामध्ये फट नव्हती, अत्यंत चांगल्या प्रकारचे दात। कुणाचे असतात समान रूपाने दात? सारखेच दात कुणाचे असतात? बोधिसत्वाचे असतात ना। बोधिसत्व लक्षण तुम्ही बघितले नाही का? बोधिसत्वाच्या लक्षणामध्ये बोधिसत्वाचे दात हे समान असतात, सारखे असतात, शंखाप्रमाणे पांढरे शुभ्र असतात, आणि एकही दात बोधिसत्वाचा पडत नसतो। अगदी माता विशाखामध्ये हा बोधिसत्वाचा एक सद्गुण होता, अत्यंत पांढरे शुभ्र समान रूपाने सारख्या रूपाने माता विशाखेचे दात होते, ज्याला अस्थि कल्याण असं म्हटलेलं आहे। त्यानंतर छवी कल्याण, त्यानंतर छवी कल्याण म्हणजे हे जे आपलं शरीर आहे, म्हणजे शरीर बघा वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्याचं असते, तर शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे वर्ण असतात, शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे डाग असतात, किंवा शरीराला सुशोभित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप केला जातो सुंदर दिसावं म्हणून, पण ही कुठल्याही प्रकारची गोष्ट माता विशाखेला करण्याची आवश्यकता नव्हती। कारण माता विशाखा एवढी सुंदर होती, एवढी रूपवान होती, या कुठल्याही प्रकारच्या मेकअपचं प्रसाधनांचं तिला गरज नव्हती,
पण एक स्त्री म्हणून ती सुद्धा स्वतःला सजवत असे, कारण असं म्हटलं आहे की 500 स्त्रिया माता विशाखेला फक्त आंघोळ घालण्यासाठी आणि तिचा मेकअप करण्यासाठी असायच्या. 500 स्त्रिया माता विशाखेच्या फक्त भोजनाची तयारी करण्यासाठी असायच्या. 500 स्त्रिया माता विशाखेचं मनोरंजन करण्यासाठी असायच्या. 1500 दासे माता विशाखेसोबत सातत्याने नेहमी असायच्या. अशा प्रकारे म्हणजे तिचा म्हणजे तिसरा गुण होता अत्यंत पुष्पाप्रमाणे, असं म्हटलं की मणिकार नावाचं पुष्प जे अत्यंत सुंदर असते, अत्यंत मनमोहक असते, अशा प्रकारे माता विशाखेची कांती सुद्धा अत्यंत सुंदर अत्यंत मनमोहक होती. वय कल्याण, पाचवं लक्षण आहे वय कल्याण. म्हणजे वय कल्याण म्हणजे माता विशाखेचे जे वय आहे ते बिलकुल दिसत नव्हतं. म्हणजे 120 वर्षाची माता विशाखा जेव्हा 120 वर्षाची माता विशाखा जेव्हा आपल्या नाती पुतीसह म्हणजे विहारामध्ये जात असे तर अगदी 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं वय होतं. कल्पना करू शकता आपण, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की 120 वर्षाची स्त्री 16 वर्षाच्या सुंदरीसारखी दिसत असेल. एवढंच नव्हे तर माता विशाखेला 20 पुत्र होते, 10 मुलं आणि 10 मुली. 20 पुत्राची माता विशाखा होते. सांगा, 20 मुलांना जन्म देणारी माता तिचं सौंदर्य कसं असेल? 20 मुलांना आता माता भगिनी आपल्या बाळांना जन्म देत असतात. एक बाळ झालं असेल, दोन बाळ झालं असेल, तीन झालं असेल तर वृद्धत्व आपल्याला सहज त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असते, मातृत्व सहज दिसत असते. परंतु माता विशाखा 20 पुत्रांना जन्म देत असते तरी सुद्धा 120 वर्षाच्या अवस्थेमध्ये माता विशाखा अगदी 16 वर्षाच्या तरुण स्त्रीसारखी दिसत असे. एवढंच नव्हे तर माता विशाखेच्या पुत्रांना सुद्धा तेवढेच मुलं झाले, मुलींना सुद्धा तेवढेच मुलं झाले. आणि असं म्हटलं आहे की 8420 म्हणजे माता विशाखेच्या परिवारामध्ये किती लोक होते? 8420 लोक माता विशाखेच्या परिवारामध्ये होते. म्हणजे सर्वांना 20-20 पुत्रांचा लाभ झाला होता. आणि एवढंच नव्हे तर सर्व आरोग्य संपन्न होते. केवळ माता विशाखेची एक नात अल्पवयामध्ये म्हणजे मृत्यूला प्राप्त होत असते. अन्य कोणताही संदर्भ माता विशाखेच्या परिवाराच्या संदर्भामध्ये असा आलेला नाही आहे की ज्यांना अल्प कालावधी अल्प आयुष्य लाभलं असेल. म्हणजे वैकल्याण वैकल्याण हा भाव सुद्धा माता विशाखेला प्राप्त झाला होता. तर हे 5 प्रकारचे विशेष लक्षण माता विशाखेवरती होते. आणि पुण्यवर्धन काय म्हणतो? पंचलक्षणांनी, याला पंचलक्षण असं म्हणतात. हे पंचलक्षण ज्या स्त्रीमध्ये असतात तर ती मात्र अत्यंत पुण्यवान स्त्री असते असं म्हटलं आहे. अत्यंत महान आणि असीम असं तिने पुण्यकर्म कुशल कर्म केलं असतं आणि त्या पुण्यकर्माच्या द्वारा त्या कुशल कर्माच्या द्वारा हे पंचलक्षण माता विशाखेला म्हणजे प्राप्त झाले होते. तुमच्या पाहण्यामध्ये आहे का स्त्री अशी, या 5 गुणाने युक्त असणारी स्त्री आहे का तुमच्या पाहण्यामध्ये? आमच्या पाहण्यामध्ये तर नाही. तुम्हाला जर दिसली तर आम्हाला सांगा की अशा प्रकारची स्त्री आहे. म्हणजे कधीतरी अशा प्रकारे एक पुण्यवान स्त्री या संसारामध्ये जन्मास येत असते. कशामुळे येते? तर तिने केलेले संकल्प असतात. हे जे माता विशाखेला जे प्राप्त झालं होतं तर तिने केलेल्या सर्व प्रकारच्या संकल्पाने तिला ते प्राप्त झालं होतं. आणि त्यामुळे मनुष्याने संकल्प जेव्हा करायचे असतात तर संकल्प करत असताना मनुष्याने अधिष्ठान करून कार्य करायचे असते. अधिष्ठान करून संकल्प करायचे असतात. जे जे काही आपण दान पुण्य करतो, शील पालन करतो, धम्मदेशना श्रवण करतो, जे काही दान पुण्य आपण करत असतो तर ते सर्वच्या सर्व दान पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये एक अधिष्ठान केलं पाहिजे, एक संकल्प केला पाहिजे. आणि संकल्पयुक्त जर आपण दान पुण्य केलं असेल तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे माता विशाखामध्ये हे सर्व प्रकारचे गुण तिला प्राप्त झाले होते. आणि जेव्हा हे ब्राह्मण बघतात माता विशाखेला तर विशाखेला बघितल्याबरोबर फुलाची माळ माता विशाखेच्या गळ्यामध्ये
ते टाकून देतात. आणि असं म्हटलं आहे की माता विशाखेच्या गळ्यामध्ये पुष्प माळ टाकल्याबरोबर माता विशाखा विचारते की कुळ काय आहे. ते सांगतात की मिघार श्रेष्ठींचं कुळ आहे. किती धनसंपत्ती आहे? तर ते म्हणतात की 40 करोड धनसंपत्ती आहे. 40 करोड धनसंपत्ती तर काहीच नाही आहे, परंतु जाऊ द्या, कुळ योग्य असेल. लगेच आपल्या पित्याला निरोप पाठवते रथ बोलवण्यासाठी. आणि रथामध्ये आता पुन्हा ती पायी चालत नाही, कारण आता ती कुणाची तरी सून होणारी असते, ती सर्वसामान्य मुलगी नसते. तर रथामध्ये ती जात असते. घरी गेल्यानंतर ती सर्व सांगते. ते जे काय 8 ब्राह्मण असतात ते सुद्धा त्यांच्या सोबत येतात आणि सांगतात की कुळ कोणता आहे. तर सांगतात ते मिघार श्रेष्ठीचं कुळ आहे, पुण्यवर्धन नामक पुत्र आहे. आणि अशा प्रकारे विशाखा आणि पुण्यवर्धन यांचा विवाह ठरत असतो. तर विवाह ठरल्यानंतर राजा प्रसेनजीत सुद्धा त्या विवाहाला जाण्यासाठी तयार असतो. त्याच्यापूर्वी राजा प्रसेनजीत मगध देशामध्ये येत असतो, बिंबिसाराला समजतो, कारण बिंबिसाराच्या राज्यामध्ये 5 प्रकारचे महाश्रेष्ठी असतात, ज्यापैकी हा एक मेंढक श्रेष्ठी असतो. आणि तो म्हणतो की आज मला एक तुझ्याकडला श्रेष्ठी पाहिजे आहे, कारण माझ्या राज्यामध्ये कोणी श्रेष्ठ नाही आहे, कोणी अशा प्रकारचा धनवान व्यक्ती नाही आहे, तर एक धनवान माझ्याकडे सुद्धा तू दे. तर बिंबिसार म्हणतो की या 5 महाश्रेष्ठींना मी देऊ शकत नाही, परंतु मेंढक श्रेष्ठीचा पुत्र धनंजय श्रेष्ठ सुद्धा अत्यंत धनवान आहे, जर त्यांची इच्छा असेल तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. आणि मग त्यांना विनंती केली जाते आणि त्यांच्या विनंतीवरून धनंजय श्रेष्ठी आपल्या संपूर्ण परिवारासह म्हणजे भद्य नगरमधून श्रावस्तीच्या अगदी काही समीप येत असतो आणि तिथे स्वतःच साकेत नगर निर्माण करत असतो. साकेत नगर निर्माण केल्यानंतर राजा प्रसेनजीत आणि धनंजय, राजा प्रसेनजीत, पुण्यवर्धन श्रेष्ठी, मिघार श्रेष्ठी अशा प्रकारे सर्व विवाहासाठी येत असतात. असं म्हटलं की 6 महिन्यापर्यंत, म्हणजे बघा 6 महिन्यापर्यंत राजा प्रसेनजीत, मिघार श्रेष्ठी, पुण्यवर्धन आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सर्व लोकांची ते व्यवस्था करत असतात. म्हणजे 6 महिन्यापर्यंत त्यांची ते व्यवस्था करतात. आणि 6 महिन्यापर्यंत व्यवस्था केल्यानंतर, हे 6 महिने कशासाठी, तर माता विशाखेला महालता प्रसादन नावाचा हार आपले पिता लग्नामध्ये भेट म्हणून तिला देत असतात. म्हणजे हे भेट देण्याची जी प्रथा आहे तर आजचीच नाही आहे. तर परंपरागत आपल्या मुलीला, आपल्या मुलीचा संसार चांगला व्हावा, आपल्या मुलीला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा भेट वस्तू दिल्या जात असत. तर माता विशाखेचे पिता धनंजय श्रेष्ठी माता विशाखासाठी एक हार निर्माण करतात, ज्या हाराला महालता प्रसादन हार असं म्हटलं आहे. तर या हाराची किंमत त्या काळामध्ये 9 करोड रुपये, त्या हाराची किंमत असते 1 लाख रुपये. तो हार निर्माण करण्यासाठी कारागीर त्याचा मोबदला घेत असतो. त्या हाराची विशेषता अशी असते की त्या हारामध्ये चांदीच्या धाग्याने तो पूर्णपणे हार म्हणजे निर्माण केला असतो असं म्हटलं आहे. आणि तो हार जर गळ्यामध्ये टाकला असेल तर पायाच्या बोटापर्यंत तो हार एवढा विशाल असतो. आणि तो अत्यंत सर्वसामान्य स्त्री त्या हाराला म्हणजे घेऊ सुद्धा शकत नव्हती, एवढं त्या हाराचं ओझं होतं असं म्हटलं आहे. आणि त्या हारामध्ये त्या काळामध्ये 4 म्हणजे नाडी असं माप आहे, त्या काळातलं ते नाडीचं माप आहे. तर 4 नाडी हिरा, जे 4 नाडी हिरे त्या हारासाठी वापरले होते असं म्हटलं आहे. त्यानंतर 11 नाडी मोती वापरले होते असं म्हटलं आहे. त्यानंतर 20 नाडी प्रवाळ नावाचं जे काही त्या काळामध्ये असेल जे सुंदर असं शिशोभिन करण्यासाठी. आणि 35 नाडी मणिरत्न, म्हणजे त्या हारावरती हिरे होते, मोती होते, माणिक होते, मणिरत्न होते. म्हणजे त्या काळामध्ये जेवढं जेवढं काही प्रसिद्ध आहे शिशोभीकरण करण्यासाठी, तर ते सर्व प्रकारे त्या हारामध्ये सुशोभित केलं होतं असं म्हटलं आहे. आणि त्या हाराला बनवण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी लागत असतो. तर 6 महिन्यापर्यंत हे तिथेच राहत असतात. विशाखेचा विवाह होतो आणि विशाखेचा विवाह झाल्यानंतर विशाखेला असंख्य प्रकारे भेट वस्तू दिल्या जात असतात. तिला गाई सुद्धा दिल्या जातात, तिला नोकर चाकर दिले जातात. अशा प्रकारे विपुल धनसंपदा घेऊन माता विशाखा
आपल्या माहेरी येत असते. माहेरी येत असताना ती विचार करते की माझी धनसंपदा मी लोकांना दाखवू, म्हणजे कशा प्रकारे मी गेलं पाहिजे. तर रथाचा छत्ते त्या ठिकाणी उघडते आणि खुल्या रथामध्ये श्रावस्तीमध्ये प्रवेश करत असते. खुल्या रथामध्ये श्रावस्तीमध्ये प्रवेश केल्यानंतर असंख्य लोक माता विशाखाकडे बघत असतात. माता विशाखेचं अपूर्व असं सौंदर्य, लावण्य, माता विशाखेचं रूप आणि तेवढंच माता विशाखेचं जे काही अलंकारादी तिचं जे सुशोभीकरण केलं होतं, या सर्व प्रकारच्या माता विशाखेच्या वैभवाला पाहून लोक विचार करतात की खरोखर माता विशाखा किती पुण्यवान आहे, माता विशाखा किती धनवान आहे, माता विशाखा किती सौंदर्यवान आहे. अशा प्रकारे लोक तिला भेट देत असतात. ती सुद्धा माता विशाखेला असंख्य प्रकारच्या भेटी देत असते. अगदी असं म्हटलं आहे की पहिल्याच रात्री अशा प्रकारचा एक प्रसंग घडत असतो आणि पहिल्याच रात्री माता विशाखा म्हणजे त्यांच्या बाजूला एक घोडी प्रस्तुत होत असते. तर त्या घोडीच्या कार्यासाठी आपल्या दासीला घेऊन ती जात असते. हा एक प्रसंग घडतो. दुसऱ्या प्रसंगी जेव्हा मिगार श्रेष्ठी म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट असं भोजन ग्रहण करत असतो, भोजन ग्रहण करत असताना एक भिक्षू त्यांच्या दारावरून जात असतात आणि दारावरती उभे राहत असतात. दारावरती उभे राहिल्यानंतर मिगार श्रेष्ठी हा मिथ्यादृष्टीचा असतो, अन्य संप्रदायाला तो मानणारा असतो आणि मिथ्यादृष्टीचा असल्या कारणाने तो भिक्षूकडे काही लक्ष देत नाही. याच्यापूर्वी त्याने कधी भिक्षूला भोजन दान दिले नसते, कधी भगवंताला आपल्या घरी बोलवलेलं नसते आणि तो अन्य म्हणजे जैन साधूंना, नग्न साधूंना तो मानणारा असतो. भिक्षूंकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. भिक्षूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानंतर माता विशाखेला असं वाटतं की भिक्षू समोर दारावर उभे आहे, आपण थोडं बाजूला व्हावं, कारण पंख्याने हवा घालत असते माता विशाखा आपल्या सासऱ्यांना. तिला असं वाटतं की सासरे बघत नसतील म्हणून थोडी बाजूला होत असते, परंतु सासरे मात्र बघून न बघितल्यासारखं करत असतात. तेव्हा माता विशाखेला थोडं वाईट वाटते आणि माता विशाखा त्या भंतेना म्हणते की भंते आपण समोर चलावं, माझे सासरे शिळे अन्न खात आहे. असं म्हटल्याबरोबर आता माता विशाखेला म्हणजे माता विशाखा असं बोलते, मिगार श्रीला अत्यंत राग येतो. त्याला असं वाटतं की मी एवढं स्वादिष्ट आणि एवढं चांगल्या प्रकारचं अन्न खात आहे आणि माझी सुनवा असं म्हणते की मी शिळं अन्न खात आहे. लगेच समोर खीर बाजूला करतो आणि लगेच तिच्यावरती आरोप करतो आणि निघून जा अशा प्रकारे तो म्हणत असतो. मग माता विशाखेच्या पित्याने आठ प्रकारचे म्हणजे न्यायिक लोक तिच्यासोबत पाठवलेले असतात. तर ते म्हणते मी सहज असं जात नाही, कारण मी अत्यंत उच्च कुळातील स्त्री आहे आणि उच्च कुळातील स्त्री अशा सहजासहजी जात नाही. माझा काय अपराध आहे, मी काय गुन्हा केला आहे, तो गुन्हा तुम्ही सिद्ध करावा. जर तुम्ही गुन्हा सिद्ध केला तर मी मात्र इथून निघून जाण्यासाठी तयार आहे. आणि पुन्हा त्या नायिकाला बोलवलं जातं. हा पहिला अपराध सांगतो की आल्या रात्री ते म्हणजे बाहेर गेले होते. तर ती सांगते की तुमची घोडी प्रसूत झाली तर तिला गरम पाणी वगैरे त्या स्वच्छता करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर ते नायिक सांगतात की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही. पुन्हा दुसरी गोष्ट, मी चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट खीर खात होतो तर माझी सून म्हणते की माझे सासरे शिळे अन्न खात आहे. तर माता विशाखा सांगते की त्याचं तात्पर्य हे वेगळं आहे, त्याचं तात्पर्य हे भिन्न आहे. मी त्याला उद्देशून असं म्हटले की आता सध्या माझ्या सासऱ्याचं दान पुण्य करण्याची काही इच्छा नाही आहे. माझे सासरे शिळे अन्न खात आहेत याचा अर्थ त्यांच्या मात्या पित्यांनी जी काही धनसंपदा कमावली आहे केवळ त्या धनसंपत्तीचा सध्या ते उपभोग घेत आहेत, म्हणजे ते शिळ खात आहेत. वर्तमान काळात त्यांनी कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, चांगलं कर्म करावं अशी त्यांची भावना बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे मी असं म्हटलं की माझे सासरे शिळे अन्न खात आहेत, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही. पुन्हा मिगार श्रेष्ठी म्हणतो, जेव्हा ही इला सून करून जेव्हा आम्ही आणत होतो तर हिच्या पित्याने इला काही गोष्टी सांगितल्या तर त्या सुद्धा गुप्त आहेत, त्या गोष्टींचा अर्थ सुद्धा मला कळाला नाही. तेव्हा माता विशाखा पुन्हा तिला समजू सांगते की माझ्या पित्याने मला माहेरी येत असताना काही महत्त्वपूर्ण उपदेश केला होता, मग तो उपदेश कोणता आहे, तो उपदेश तर मला समजला नाही. तर तो उपदेश असतो घरामधील अग्नी बाहेर न नेणे, बाहेरचा अग्नी घरामध्ये न आणणे, देणाऱ्याला दिलं पाहिजे, न देणाऱ्याला दिलं नाही पाहिजे, देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे आणि न देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे. सुखपूर्वक बसलं पाहिजे, सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे,
सुखपूर्वक झोपलं पाहिजे आणि अग्नींची पूजा केली पाहिजे. अशा प्रकारचा उपदेश त्या ठिकाणी ते देत असतात. मला काय अर्थ नाही समजला असं मी कारण म्हणतो, तर विशाखा त्याचं तात्पर्य समजून सांगताना सांगत असते की घरातील अग्नी बाहेर नेऊ नये. म्हणजे काय? घरातील आपले वाद असतात, विवाद असतात, भांडण असतात, तंटे असतात, तर आपल्या घरामध्ये जे काही वाद होत असेल, विवाद होत असेल, भांडण होत असेल, तंटे होत असेल, तर बाहेरच्या लोकांना कधीही सांगू नये. का सांगू नये? कारण बाहेरचे लोक काही बऱ्यावर नसतात. म्हणजे चांगलं सांगणारे लोक या संसारामध्ये फार कमी असतात, वाईट सांगणारे लोक मात्र अधिक असतात. आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही घडत असते तर ते बाहेर आपण कधीही सांगू नये. कारण शब्दाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. शब्द ऐक, ज्याप्रमाणे अग्नी स्वतः पेटतो आणि इतरांना पेटवत असतो, अगदी तशा प्रकारे शब्दामुळे मनुष्य पेटत असतो आणि इतरांना सुद्धा तो पेटवत असतो. आणि त्यामुळे आपण कधीही आपल्या घरातील काही गुप्त गोष्टी बाहेर सांगू नये. बाहेरच्या गोष्टी अर्थात बाहेरचा अग्नी आपल्या घरामध्ये कधीही आणू नये. कारण बाहेरच्या गोष्टी आपल्या सासूविषयी, आपल्या सासऱ्याविषयी, आपल्या पतीविषयी जर कोणी बोलत असेल तर डायरेक्ट घरामध्ये येऊन आपण सांगू नये. कारण त्याचे परिणाम सुद्धा वाईट होऊ शकतात. परिणामतः बाहेरचा अग्नी घरामध्ये आणू नये. देणाराला दिलं पाहिजे. देणाराला दिलं पाहिजे म्हणजे काय? देणाराला दिलं पाहिजे म्हणजे काय? जसं आपण व्यवहारामध्ये उसनवारी करत असतो, एकमेकांना देत असतो व्यवहारामध्ये, आणि व्यवहारामध्ये दिलंच पाहिजे. कारण व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भगवंत असे म्हणतात की आपण दिलं पाहिजे. मग व्यवहार करत असताना देणाऱ्याला दिलं पाहिजे म्हणजे ज्यांना आपण देतो त्यांनी जर आपला परत केलं असेल तर त्यांना दिलं पाहिजे. जर देणाऱ्याला दिलं पाहिजे, न देणाऱ्याला नाही दिलं पाहिजे. म्हणजे देणाऱ्याला एकदा दिलं पाहिजे, दोनदा दिलं पाहिजे, तीनदा दिलं पाहिजे, पण त्यांनी जर परत नाही केलं तर त्यांना मात्र दिलं नाही पाहिजे. म्हणजे देणाऱ्याला दिलं पाहिजे, न देणाऱ्याला दिलं नाही पाहिजे. जसं आपण उसनवारी करतो, जसं उदाहरण म्हणून समजून घ्या, आपण दुसऱ्याकडून जर पीठ आणलं असेल, दुसऱ्याकडून पीठ आपण भाकरीसाठी, तर पीठ आणताना आपण कसं आणतो? आणताना आपण दाबूदाबू आणतो, आणि देताना ऐक ना, देताना कसं देतो आपण? असं की उपणून देत असतो, आणि आणताना दाबूदाबू आणतो. म्हणजे कशी मानसिकता असते मनुष्यांची? म्हणजे कंजूस प्रवृत्तीची मानसिकता असते. आणताना मात्र खूप चांगलं आणायचं, देताना मात्र मनातून द्यायचं नाही आहे. मग देणाऱ्याला दिलं पाहिजे, न देणाऱ्याला मात्र दिलं नाही पाहिजे. तिसऱ्या याच्यामध्ये असं म्हटलं आहे, देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे आणि न देणाऱ्याला सुद्धा दिलं पाहिजे. मग न देणाऱ्याला दिलं पाहिजे म्हणजे काय? तर आपले अप्तेष्ट असतील, आपले नातेवाईक असतील. कधी कधी आपले नातेवाईक गरीब असतात, आपले अप्तेष्ट गरीब असतात, आपल्याकडे विपुल धनसंपदा असते, आपण त्यांना देतो पण ते परत करण्याची काय त्यांची कॅपॅसिटी नसते, तरी सुद्धा तशा व्यक्तींना आपण दिलं पाहिजे. कारण ते आपले अप्तेष्ट असतात, आपले नातेवाईक असतात, आपले बंधू असतात, तर अशांना आपण पुन्हा पुन्हा वारंवार दिलं पाहिजे. सुखपूर्वक बसलं पाहिजे. सुखपूर्वक बसलं पाहिजे म्हणजे जिथे आपण बसलो आहोत तिथून आपल्याला उठण्याची पाळी येणार नाही. सुखपूर्वक बसणे म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये जरा अधिकचा सन्मान असायचा. ससासरी असतील किंवा अन्य ज्येष्ठ लोक असतील, बाहेरचे लोक असतील, तर ते आल्याबरोबर बैठक रूम मध्ये लोक बसू देत नसत महिलांना वगैरे, तर सुखपूर्वक बसलं पाहिजे. आता काय तशी परिस्थिती नाही आहे, पण सुखपूर्वक बसलं पाहिजे म्हणजे आपण तिथे बसल्यानंतर आपल्याला कोणी उठवलं नाही पाहिजे, त्याला सुखपूर्वक बसणे असं म्हणतात. सुखपूर्वक भोजन केलं पाहिजे. इतर लोकांची भोजनाची व्यवस्था करून आपण भोजनाला बसलं पाहिजे. म्हणजे सर्वांची व्यवस्था केल्यानंतर आपण सुखपूर्वक भोजन ग्रहण केलं पाहिजे. आपण भोजनाला बसल्यानंतर आपल्याला कोणीही उठवलं नाही पाहिजे, त्याला सुखपूर्वक अशा प्रकारचं भोजन म्हटलं जातं. त्यानंतर सुखपूर्वक झोपलं पाहिजे. सर्वांची व्यवस्था केल्यानंतर आपण झोपायला गेलं पाहिजे आणि अग्नीची पूजा केली पाहिजे. अग्नीची पूजा म्हणजे काय? अग्नीची पूजा म्हणजे काय? तर नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना अग्नीसारखं समजलं पाहिजे. कसं समजलं पाहिजे? कसं समजलं पाहिजे? नवऱ्याला सासू सासऱ्यांना
अग्निसारखं समजलं पाहिजे. आता कसं अग्निसारखं समजसाल सांगा बरं. आता भगवंताने सांगलं म्हणजे काहीतरी त्या तथ्य असेल की नाही. मग तुम्ही नवऱ्याला अग्नि समजता काय, सससऱ्यांना अग्नि समजता काय? बिलकुल नाही. त्याचं तात्पर्य तसं बिलकुल नाही आहे. अग्नि आपल्या समोर जर असेल तर आपण कसं व्यवहार करतो अग्निसोबत? अग्निसोबत आपण अत्यंत सतर्कपूर्वक जागरूकपूर्वक असा व्यवहार करत असतो. का? कारण अग्नि आपल्याला कधीही जाळू शकते, अग्नि कधीही आपला चटका देऊ शकते. म्हणजे अग्नीचा वापर आपण अगदी स्मृतीयुक्त राहून करतो, जागरूकपणे आपण अग्नीचा वापर करत असतो. अगदी तशाच प्रकारे नवऱ्यासोबत बोलताना अगदी जेवढं बोलायचं, जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोललं पाहिजे. सासऱ्यांसोबत जेवढं बोलायचं आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोललं पाहिजे. अधिकचं आपण बोलू नये. अधिकचा शहाणपणा जर दाखवला तर त्याचे परिणाम काय होतात? मग वेगळे होत असतात. म्हणजे अगदी सतर्कपणे व्यवहारामध्ये जीवन जगत असताना जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण बोललं पाहिजे. म्हणजे एकंदरीत सांभाळून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे विषा केला तिच्या पित्याने अर्थात धनंजय श्रेष्ठीने उपदेश दिला असतो तेव्हा हे सर्व प्रकारचं विषा का सांगते तर ते न्यायिक असं म्हणतात की तुम्हाला याच्यामध्ये दोष कोणता वाटतो? याच्यामध्ये माता विषयकेचा दोष कोणता आहे? यामध्ये तर माता विषयकेचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही आहे. आणि मग तो म्हणते की ठीक आहे, आता माता विशाखा इथे राहू शकते. माता विशाखामध्ये बिलकुल नाही, मी इथे आता बिलकुल राहणार नाही. माझ्यावरती तुम्ही विनाकारण दोषारोपण केला आहे. मी तात्काळ मी माझ्या माहेरी जाणार आहे, मी आता इथे राहणार नाही. तेव्हा मिगार श्रेष्ठी म्हणतो की पुत्री असं नको करू, कारण आमचा सुद्धा सन्मान आहे, आम्हाला सुद्धा इथे मानलं जातं. तू जर गेली निघून तर आमचा सन्मान काही राहणार नाही. मग तेव्हा माता विशाखा म्हणते एका अटीवरती मी इथे राहण्यासाठी तयार आहे. कारण जेव्हा माता विशाखेचा विवाह होत असतो तर माता विशाखेचा विवाह झाल्यानंतर जैन साधूंना म्हणजे नग्न साधूंना मिगार श्रेष्ठी घरी बोलवत असतो, माता विशाखेला बोलवतो, ये अरहंताचं दर्शन घेण्यासाठी. माता विशाखा जेव्हा त्या नग्न साधूंना बघते तर तिला किळस येते आणि ते म्हणते की अशा प्रकारचे निर्लज्ज व्यक्ती अरहंत कसे होऊ शकतात? जे नग्न आहे, ज्यांच्या अंगावरती वस्त्र नाही आहे, अशा प्रकारचे अरहंत होऊ शकत नाहीत. अरहंत फार वेगळे असतात, भिन्न असतात. हा सुद्धा त्याला अपमान वाटतो. आणि तेव्हा माता विशाखा म्हणते जर सम्यक संबुद्धांना भिक्खू संघाला जर माझ्या आपल्या घरी बोलवण्याची जर तुम्ही परवानगी देसाल तर मी इथे राहते, अन्यथा मी इथे राहणार नाही. तेव्हा ते म्हणतात की ठीक आहे, तुला जर त्यांना बोलवायचं असेल तर बोलव, आम्ही तुला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करत नाही. लगेच माता विशाखा भगवंताला निरोप पाठवते, भिक्खू संघासह भोजनाच्या निमंत्रणाचं भगवंताला ती निरोप पाठवते. भगवंत भोजनासाठी येत असतात. भोजनासाठी आल्यानंतर अन्य जैन तीर्थकार मिगारकडे येतात आणि त्यांना सांगतात की बिलकुल तू समोर जाऊ नको, सिद्धार्थ गौतम हा मायावी आहे, त्याच्या समोर आलेल्या व्यक्तीचं तो मन परिवर्तन करतो, त्याच्यामध्ये बदल करतो, तू बिलकुल त्यांच्याकडे जाऊ नको असं म्हटलं आहे. आणि तो सुद्धा ऐकतो. भिक्खू संघाचं भोजनदान होते. माता विशाखा नम्रपणे आपल्या सासऱ्यांना सांगते की या तुम्ही भिक्खू संघाला वाढा, भगवंताला भोजन वाढा, तो काही येत नाही. भिक्खू संघाचं भगवंताचं भोजन होत असते. भोजन झाल्यानंतर दानाचं अनुमोदन होते, भगवंत उपदेश करत असतात. उपदेशाच्या पूर्वी सुद्धा माता विशाखा आपल्या सासऱ्याला बोलवते, पुण्यवर्धनला बोलवते, ते सुद्धा काही येत नाहीत. पुन्हा पुन्हा विनवती करते आणि विनवणी केल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे, पडद्याच्या पाठीमागून मी भगवंताचा उपदेश श्रवण करतो. भगवंत म्हणतात की तू पडद्याच्या पाठीमागून उपदेश श्रवण कर की पडद्याच्या आतमधून उपदेश श्रवण कर, आज तू मात्र धम्माचा पायीच बनणार आहे. आणि भगवंत बघा त्याला उपदेश करतात. माता विशाखेला अनुसरून बुद्ध बुद्ध असतात, बुद्धांचं ते बल असते आणि बुद्धांच्या बलाचा प्रभाव एवढा असतो की मगर मिगार श्रेष्ठी पूर्णपणे बदलतो. तात्काळ तो पडदा बाजूला करतो आणि भगवंताच्या पायावरती आपलं डोकं ठेवतो आणि म्हणतो की भगवान मी मिगार आहे, भगवान मी मिगार आहे, भगवान मी मिगार आहे, आजपासून मी बुद्धाला शरण जातो.
आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, भगवान ही माझी सून नसून ही माझी माता आहे, कारण या मातेने मला धम्म शिकवला आहे, धम्मामध्ये प्रतिष्ठित केला आहे, आणि तेव्हापासून माता विशाखेला मिगार माता अशा प्रकारचं नाम विधान झालेलं आहे. म्हणजे आपल्या धम्म बलाने मिथ्या दृष्टीच्या सासऱ्याला सुद्धा माता विशाखेने बदलवलं, आणि सातत्याने मग भिक्खू संघाची ती सेवा करू लागली. सेवा करत असताना श्रावस्तीमध्ये जात असे, सातत्याने उपसुशीलाचं पालन करत असे, भगवंताने तिला उपसुशीलाचा उपदेश सुद्धा केला, आणि उपसुशीलाचा उपदेश केल्यानंतर एक वेळच्या प्रसंगी भिक्षूंना भोजनाचं निमंत्रण देण्यासाठी आपल्या सेविकेला पाठवते. पावसाची म्हणजे पाऊस सुरू असतो आणि पावसामध्ये भिक्षूंकडे एकच चिवर असते, तर ते भिक्षू चिवर काढून म्हणजे नग्न असतात. जेव्हा दासीला असं वाटतं की अरे इथे तर कोणी भिक्षू नाही आहे, पुन्हा ती परत येते, पुन्हा पाठवल्या जातं. जेव्हा माता विशाखेला कळते की भिक्षूंकडे एकच चिवर आहे, तेव्हा माता विशाखा भगवंताकडे जाते. भगवंताला म्हणते की भगवान नग्नता ही किळसपद आहे, नग्नता ही म्हणजे चांगली नाही आहे. भगवान नग्नता मनुष्याच्या जीवनामध्ये अकुशल भाव उत्पन्न करणारी आहे. भगवान तुम्ही मला वर द्या. भगवंत म्हणतात की विशाखा मी तर कुणाला वर देत नाही. विशाखा माता म्हणते भगवान भिक्खू संघाच्या हिताचे भिक्खू संघाच्या सुखाचे वर आहे, तर भगवान मला वर द्या. मग काय वर मागितला विशाखेने? विशाखेने वर मागितला भगवान श्रावस्तीमध्ये येणारा प्रत्येक भिक्षू माझ्याकडे भोजनासाठी आला पाहिजे. श्रावस्तीमधून जाणारा प्रत्येक भिक्षू माझ्याकडून भोजन करून गेला पाहिजे. श्रावस्तीमध्ये बाहेरून आलेला भिक्षू माझ्याकडे भोजनासाठी आला पाहिजे. प्रत्येक भिक्षूला भगवान माझ्याकडून मी चिवर दान दिले पाहिजे. प्रत्येक भिक्षूला मी औषधी दान दिली पाहिजे. प्रत्येक भिक्षूला मी सेनासन दान दिलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे भिक्खूंच्या आवश्यक असणाऱ्या जेवढ्या काही गरजा आहे त्या सर्व प्रकारच्या गरजा मी भिक्षूंना पुरवल्या पाहिजे. जे श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्षू असतील, श्रावस्तीमधून बाहेर जाणारे भिक्षू असतील, किंवा श्रावस्तीमध्ये बाहेरून येणारे भिक्षू असतील, बघा म्हणजे माता विशाखामध्ये किती करुणा होती, भिक्षूंच्या प्रति तिच्या मनामध्ये किती श्रद्धा भाव होता, आणि त्या श्रद्धेच्या भावाने प्रत्येक भिक्षू माझ्याकडे भोजनासाठी आला पाहिजे. प्रत्येक भिक्षूने माझ्याकडे भोजन ग्रहण केलं पाहिजे, चिवर ग्रहण केलं पाहिजे, औषधी ग्रहण केली पाहिजे, शयनासन ग्रहण केलं पाहिजे. जे जे काही आवश्यक भिक्षूंना आहे ते सर्वच्या सर्व भिक्षूंनी माझ्याकडे ग्रहण केलं पाहिजे. अशा प्रकारे बघा माता विशाखा भगवंताकडून वर मागत असते, भगवंत तिला ते वर देतात. आणि सातत्याने अशा प्रकारे माता विशाखा सकाळी सुद्धा विहारामध्ये जात असे आणि संध्याकाळी सुद्धा विहारामध्ये जात असे. सकाळ संध्याकाळ माता विशाखा विहारामध्ये जात असे. जेव्हा जेव्हा माता विशाखा विहारामध्ये जात असे तेव्हा तेव्हा काही ना काही दान घेऊन जात असे. काही ना काही हातामध्ये, रिकाम्या हाताने माता विशाखा कधी विहारामध्ये गेली नाही, रिकाम्या हाताने कधी विहारामध्ये जाऊ नये. काही ना काहीतरी आपण दान पुण्य घेऊन गेलं पाहिजे. एक पुष्प का होईना आपण विहारामध्ये जाताना घेऊन गेलं पाहिजे, एक अगरबत्ती का होईना, एक मेणबत्ती का होईना आपण विहारामध्ये जाताना घेऊन गेलं पाहिजे, एक फळ का होईना. भिक्षू जर असतील तर त्या भिक्षूंसाठी आवश्यक लागणाऱ्या वस्तू असतील. म्हणजे खाली हाताने आपण कधी विहारामध्ये गेलं नाही पाहिजे. माता विशाखा कधी खाली हाताने बघा विहारामध्ये गेली नाही. आणि सातत्याने माता विशाखा अगदी आपल्या भिक्षूंना मुलाप्रमाणे सांभाळत असे. लहान लहान भिक्षू माता विशाखा विहारामध्ये यावं यासाठी वाट बघत असत. माता विशाखा विहारामध्ये यायला पाहिजे. म्हणजे ही जी करुणा भाव आहे, हा जो ममत्वेचा भाव आहे, मातेचा हा जो भाव आहे, तो भाव मातेचा भिक्षूंच्या प्रती असायचा. भिक्षूंच्या आजाराबद्दल माता विशाखा विचारपूस करायचे, भिक्षूंच्या औषधाबद्दल माता विशाखा विचारपूस करायचे, भिक्षूंना चिवराच्या संदर्भामध्ये माता विशाखा विचारपूस करायचे. प्रत्येक गोष्टीसाठी माता विशाखा विचारपूस करत असे. अगदी भिक्षूंच्या रूम मध्ये जाऊन सुद्धा माता विशाखा भिक्षूंबद्दल विचारपूस करत असत. आणि माता विशाखेची दासी सुद्धा पूर्णा नावाची दासी, पूर्णा नावाच्या दासीचं उदाहरण आपण बघतो. बघा एक वेळचा प्रसंग आहे की भिक्षूंना एक आजार झालेला असतो आणि त्या आजारामध्ये ती पूर्णा नावाची दासी विचारते, म्हणते ना की म्हणते आपण या आजारावरती कुठल्या प्रकारचं औषध घेतलं होतं, तर ते भिक्षू सांगतात
की यावरती अशा अशा प्रकारे मासामध्ये मी औषध घेतलं होतं. भिक्षू सांगतात त्यांना आजार होत असतो. तर पुण्यिका थेरी सुद्धा म्हणजे पुण्यिका सुद्धा एक त्या दिवशी मात्र असं म्हटलंय की उपवासाचा दिवस असतो आणि पुण्यिका संपूर्ण बाजारामध्ये मांस बघत असते परंतु कुठल्याही प्रकारे मांस तिला भेटत नाही. तिला मांस भेटत नाही आणि सुप्रिया असते ते उदाहरण वेगळं आहे. तर पुण्यिका दासी सुद्धा भिक्खू संघाचे म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे पुण्य करत असते, कुशल कर्म करत असते आणि पुन्हा दासी सुद्धा अत्यंत बलवान असते असं म्हटलं आहे. कारण माता विशाखेचे जी दासी असते ती अत्यंत बलवान असते आणि संपूर्ण माता विशाखेची जी काही सेवा करत असते तर पुन्हा दासी ही माता विशाखेची अत्यंत जवळची असते. एक वेळचा प्रसंग आहे, माता विशाखा जेव्हा विहारामध्ये जात असते, विहारामध्ये गेल्यानंतर त्यापूर्वी माता विशाखा एका मंगलमय प्रसंगी एका कार्यक्रमाला जात असते. कार्यक्रमाला गेल्यानंतर तो जो महालता प्रसादन हार असतो तर तो महालता प्रसादन हार माता विशाखा घालून जात असते. विहारामध्ये येत असताना एक शिष्टाचार असतो. विहारामध्ये जात असताना आपण जास्त मेकअप करून जाऊ नये. विहारामध्ये जात असताना कधी आपण भडक असा मेकअप करून जाऊ नये. विहारामध्ये अशा प्रकारचे भडक वस्त्र सुद्धा आपण घालून कधी जाऊ नये. विहारामध्ये कमी कपड्यामध्ये आपण कधीही विहारामध्ये जाऊ नये. विहारामध्ये अत्यंत साधं आणि सिंपल आपण गेलं पाहिजे. कारण विहारामध्ये आपण कशासाठी जातो तर आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, मिपणा, अंपणा, गर्व, ईर्ष्या, वासना ह्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्यासाठी आपण विहारामध्ये जात असतो. त्यामुळे विहारामध्ये जात असताना अत्यंत साध्या पद्धतीने आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. परंतु माता विशाखा मंगल प्रसंगी गेलेली असते आणि तिच्या अंगावरती तो महालता प्रसादन हार असतो पण तिला असं वाटतं की आता आपण विहारावर जळून जात आहोत तर भगवंताचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. पण भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे पण असा एवढा मोठा हार घालून भगवंताचं दर्शन घेणं काही शोभत नाही. ती आपला हार काढते, सर्व दागिने काढते आणि एका पात्रामध्ये म्हणजे एका कपड्यामध्ये त्याचं गठोड बांधते आणि पुन्हा दासीकडे देत असते. पुन्हा दासीकडे दिल्यानंतर तिला म्हणते की सांभाळ याला आणि ती गठोड घेऊन विहारामध्ये जाते. भगवंताचं वंदन होते, भिक्खू संघाचं वंदन होते आणि माता विशाखेला काही म्हणजे पुन्हा दासीला काही ते आठवत नाही आणि लगेच अशा प्रकारची ती विहाराच्या बाहेर निघते. विहाराच्या बाहेर निघल्याबरोबर पुन्हा दासीला म्हणते की दे माझं दागिने. तिला लगेच आठवते की अरे ती म्हणते दागिने तर विहारामध्ये राहिले, जा म्हणते लगेच घेऊन ये. आणि जाताना मात्र ती सांगते की जर समजून घ्या त्या दागिन्याला जर बंतेंचा स्पर्श झाला तर ते दागिने तो पुन्हा परत आणू नको. ती म्हणते ठीक आहे. आनंद बंते सर्व प्रकारच्या विहाराची व्यवस्था करत असतात. जेव्हा पुन्हा दासी जाते तर तिथे जे हाराचं जे गाठोडं असतं तिथे काही राहत नाही, एका खुंटीला ते टांगून ठेवत असतात. दासी विचारते बंते इथं हार होता कुठे आहे, तर बंते आनंद सांगतात की तिथे मी टांगून ठेवला आहे तर तू ते घेऊन जा. असं म्हटल्याबरोबर तिला लगेच स्मरण होते की माता विशाखा असं म्हटले की हाराला जर बंतेचा स्पर्श झाला तर हार काही घ्यायचा नाही. आणि पुन्हा ती विचार करते भगवंत तर सोनाना घेत नाहीत, भगवंताला सोनाना घेण्याची काही गरज नाही आहे कारण भिक्षूंचा विनय आहे सोनाने वगैरे स्वीकारू नये यासाठी. तर ती पुन्हा भगवंताकडे जाते आणि भगवंताला म्हणते की भगवान आता या हाराला भंते आनंदांचा स्पर्श झाला त्यामुळे मी काही याला घेऊ शकत नाही, भगवान मी काय करू. भगवंत म्हणतात की विशाखे तुला योग्य वाटेल ते तू कर. आणि विशाखा मार्केटमध्ये जाते असं म्हटलं आहे त्या हाराला विकण्यासाठी. परंतु 9 करोड रुपयाचा हार कोण घेणार आहे, कारण त्या काळामध्ये असं म्हटलं आहे हा हार फक्त 3 लोकांकडे होता. एक माता विशाखाकडे होता, दुसरं राजा प्रसेनजीत यांचा सेनापती बंधुल असतो त्या बंधुलची पत्नी मल्लिका तिला सुद्धा हा महालता प्रसादन हार होता. आणि वाराणसीचा एक श्रेष्ठी असतो त्या श्रेष्ठीच्या पत्नीला हा हार होता. म्हणजे केवळ त्या काळामध्ये जम्बूद्वीपामध्ये ह्या फक्त 3 स्त्रिया होत्या की त्यांच्याकडे हा महालता प्रसादन हार होता. आणि मग विशाखा मार्केटमध्ये जाते, कोणी त्याला विकत घेत नाही तर माता विशाखा स्वतः तो हार विकत घेते 9 करोड रुपयामध्ये आणि भगवंताला सांगते की भगवान
तो हार मी आता स्वतः विकत घेतला, या पैशाचं काय करू? भगवंत म्हणतात की तुला योग्य वाटेल ते तू कर. ती म्हणते भगवान विहार निर्माण करू. ती म्हणते हो विहार निर्माण कर. आणि असं म्हटलं आहे 9 करोड रुपयाची जागा माता विशाखा विकत घेत असते. त्यानंतर 9 करोड रुपये खर्च करून पूर्वाराम नावाच्या विहाराची निर्मिती करते. 9 करोड रुपये त्या उत्सवामध्ये खर्च करते. अशा प्रकारे 27 करोड रुपये खर्च करून माता विशाखा पूर्वाराम विहाराची निर्मिती करत असते. ज्या विहारामध्ये भगवंताने 6 वर्षावास केले. विहार निर्माण करत असताना विशाखेची एक मैत्रीण असते, तिला सुद्धा असं वाटतं की माता विशाखा एवढं मोठं कार्य करत आहे, आपण सुद्धा थोडंसं काहीतरी दानपुण्य करावं. 1 लाख मुलाचा गालीचा ती आणते आणि माता विशाखेला म्हणते की माझी सुद्धा इच्छा आहे या विहारामध्ये काहीतरी थोडं दानपुण्य करावं, आपण सुद्धा कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं. कारण दानाची भावना भगवंत असे म्हणतात की आपली चेतना महत्त्वपूर्ण आहे. आपण किती दान देतो, आपण कसं दान देतो याला विशेष महत्त्व नाही, तर आपण किती श्रद्धेनं ते दान देतो, आपल्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल किती श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेने आपण ते दान कसं देतो. चेतनाहं कमं भिक्खवे अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपली दानाची चेतना किती परिशुद्ध आहे, किती निर्मळ आहे हे त्या दानावरती अवलंबून आहे. आणि ती जी स्त्री असते तर ती सुद्धा 1 लाख मोलाचा गालीचा आणत असते. माता विशाखेला म्हणते की भगिनी तुझ्या दानपुण्यामध्ये मी सुद्धा सहभागी होऊ इच्छिते. हा 1 लाखाचा माझा गालीचा मी विहारामध्ये कुठे टाकू? माता विशाखा बघा फार समजदार असते, हुशार असते, बुद्धिमान असते. आणि माता विशाखा म्हणते इला जर मी सांगितलं की आता विहारामध्ये कुठल्या प्रकारे जागा शिल्लक नाही आहे तर तिला मात्र अत्यंत दुःख होईल. कारण हिने 1 लाखाचा गालीचा आणलेला असतो त्याच्यापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे गालीचे माता विशाखेने विहारामध्ये टाकलेले असतात. परंतु आपल्या मैत्रिणीचं मन दुखू नये, तिला वाईट वाटू नये, म्हणून माता विशाखा म्हणते की तुला जिथे कुठे जागा मिळेल तिथे हा गालीचा तू टाकून दे. आणि असं म्हटलं की 7 माळ्याचं ते पूर्वाराम विहार असते, त्या 7 माळ्याच्या पूर्वराम विहाराला ती बघते. परंतु संपूर्ण विहार बघितल्यानंतर अशी एकही जागा तिला दिसत नाही की जिथे आपला गालीचा टाकावा. आपल्या गालीच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पटीचे गालीचे, चांगल्या क्वालिटीचे गालीचे त्या विहारामध्ये टाकलेले असतात. ती अत्यंत दुःखी होते, नर्वस होते. तिला असं वाटतं आपण सुद्धा छोटंसं पुण्यकर्म करावं, कुशल कर्म करावं अशी मनामध्ये भावना आणली, परंतु आपलं पुण्य नाही आहे, आपलं कुशल कर्म नाही आहे असं तिला वाटते. आणि ती नाराज होते, नर्वस होत असते. माता विशाखा त्याला काही करू शकत नाही, कारण गालीचा कोणता काढावा आणि तिथे कोणता टाकावा असं एकही जागा शिल्लक नसते. तेवढ्यामध्ये भंते आनंद येतात. आनंद आल्यानंतर ती रडत असते, दुःखी कष्टी असते. आनंद भंते म्हणतात की तू का रडत आहे, का दुःखी कष्टी आहे, काय कारण आहे तुला रडण्यासाठी? तर ती म्हणते भंते बघा माझ्या मनामध्ये थोडंसं दानपुण्य करावं, थोडंसं कुशल कर्म करावं अशा प्रकारची इच्छा झाली. परंतु बघा म्हणते विहारामध्ये अशी एकही जागा शिल्लक नाही आहे की मी आणलेला हा 1 लाख मोलाचा गालीचा तिथे टाकून देईल. भंते आनंद असतात, बहुश्रुत भिक्खू संघामध्ये अत्यंत हुशार, अत्यंत बुद्धिवान असतात. ते म्हणतात की रडू नको, आक्रोश करू नको, चल मी तुला या गालीच्यासाठी जागा दाखवतो, चल मी तुला गालीच्यासाठी जागा दाखवतो. असा शब्द प्रयोग जेव्हा माता विशाखेच्या कानावरती पडतो माता विशाखेला आश्चर्य वाटते. तिला असं वाटतं की अशी कोणती जागा आहे की ज्या जागेवरती मी गालीचा टाकला नाही आहे. तिला सुद्धा उत्सुकता येते की भंते आनंद नेमकी जागा कोणती सांगतात. आणि त्या साहिकेला घेऊन आनंद भंते जिथे पुष्करणी असते, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये बघा विहाराच्या भोवताल म्हणजे पुष्करणी असायचे ज्यामध्ये पाणी असायचं. भिक्षू जेव्हा बाहेरून यायचे तर तिथे हातपाय धुवायचे, फ्रेश व्हायचे, आंघोळ करण्यासाठी ती जागा असायची. आणि माता विशाखेला ती जागा मात्र लक्षामध्ये राहतच नाही. आणि भंते म्हणतात की इथे तू हा गालीचा टाकून दे. जेव्हा भगवंत विहारामध्ये प्रवेश करतील
पहिल्यांदा तुझ्या गालिच्यावरती पाय देतील, नंतर पुराण विहारामध्ये प्रवेश करतील असं जेव्हा भंते म्हणतात तेव्हा तिला अतिशय आनंद होतो, प्रमोदितीचं चित्त होते आणि माता विशाखा सुद्धा त्यासाठी साधुवाद देत असते. कारण आपल्या साहिकेचं एवढं पुण्य झालं, एवढं कुशल कर्म झालं आणि तिला म्हणजे असं विचार करते माता विशाखा की अशी कोणती जागा शिल्लक राहिली, पण विशाखेच्या लक्षामध्ये सुद्धा ती जागा येत नाही. भगवंत असे म्हणतात की ज्याचं पुण्य असेल, ज्याचं पुण्य असेल, ज्याचं कुशल कर्म असेल, त्याला त्याचं फळ मात्र मिळतच असते. बघा, विशाखेने 27 करोड रुपये खर्च केले, एवढं सुंदर विहार निर्माण केलं, परंतु एका गालीच्या जागा मात्र शिल्लक राहून गेली, जे की तिच्या मैत्रिणीसाठी ते होतं. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या चित्तामध्ये एखादं कुशल कर्म, एखादं पुण्यकर्माचा अभाव उत्पन्न होत असतो, तेव्हा ते कुशल कर्म, तेव्हा ते पुण्यकर्म आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशाखेला सुद्धा अतिशय आनंद झाला, कारण आपल्या मैत्रिणीने ते दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं. अशा प्रकारे म्हणजे विशाखा बघा अत्यंत दान पुण्य करत होते. एक वेळचा प्रसंग, माता विशाखा आपल्या विहारामध्ये गायन करत होते आणि गायन करत असताना भिक्षू म्हणतात की अरे विशाखा आता वेडी झाली आहे, विशाखा आता वृद्ध झाली आहे, विशाखाची स्मृती आता भ्रष्ट झाली आहे, विशाखा मात्र विहारामध्ये रडत आहे. हा प्रसंग भगवंत येतात आणि म्हणतात की भिक्षूनं काय चर्चा करता तुम्ही, तर ती म्हणते की विशाखा आता रडत आहे, विशाखा आक्रोश करत आहे, विशाखा म्हातारी झाली आहे. तर भगवंत असे भिक्षूंनो असं नका म्हणू, माझी पुत्री आक्रोश करत नाही, माझी पुत्री रडत नाही आहे, ती आपल्या आनंदाने गायन करत आहे. कशाचा आनंद भगवान? तर माता विशाखेने जे संकल्प केले होते त्या संकल्पाची तिची पूर्तता झाली आहे. म्हणजे तिनं तिच्या जीवनामध्ये जे जे संकल्प केले होते त्या सर्व प्रकारच्या संकल्पाला तिनं पूर्ण केलं. मग काय केले होते संकल्प? तर माता विशाखेने पूर्व संकल्प केला होता की माझ्या जीवनामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारे भिक्खू संघासाठी मी विहाराची निर्मिती करेल. बघा, मी सुंदर अशा विहाराची निर्मिती केली, माझा हा संकल्प आता पूर्ण झालेला आहे. या निवासामध्ये सुंदर सुंदर लाख मोलाचे मी गालीचे टाकेल, मी आसन भिक्खू संघासाठी ठेवेल, मी इथे अत्यंत सुंदर लाख मोलाचे आसन सुद्धा भिक्खू संघासाठी मी तयार केले. हा सुद्धा संकल्प माझा पूर्ण झाला. मी भिक्खू संघाला रेशमी वस्त्र दान करेल चिवर स्वरूपामध्ये. मी असंख्य भिक्खूंना माझ्या जीवनामध्ये चिवर वस्त्र दान केले, हा संकल्प सुद्धा माझा पूर्ण झाला. मी माझ्या जीवनामध्ये अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भिक्खू संघाला भोजन दान देईल. रोज आणि रोज माझ्याकडे 2000 भिक्षू भोजना, माता विशाखाकडे 2000 भिक्षू रोज भोजनासाठी जात असत, अनाथ पिंडकाकडे 2000 भिक्षू रोज भोजनासाठी जात असत. म्हणजे बघा की 2000 भिक्षूंचं आसन म्हणजे टाकलेलं असायचं सातत्याने. माता विशाखा म्हणते अत्यंत सुंदर सुंदर स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन देण्याचा संकल्प माझा होता, तो संकल्प सुद्धा पूर्ण झाला आहे. आजारी भिक्खूंची मला सेवा करण्यासाठी मिळावी, मी संपूर्ण आजारी भिक्खूंची सेवा सुद्धा केली आहे. अशा प्रकारे माता विशाखा आपले संकल्प पूर्ण झाल्यामुळे गायन करत असते उत्साहाने, आनंदाने. आणि अशा प्रकारे भगवंत भिक्षूंना सांगतात, तेव्हा भिक्षू म्हणतात की भगवान असं काय पुण्य केलं होतं माता विशाखेने, असं कोणतं कर्म केलं होतं की ज्या कर्माच्या बलाने एवढी धनसंपदा माता विशाखेला प्राप्त झाली, एवढं विशेष सौंदर्य माता विशाखेला प्राप्त झालं, भगवान असं काय पुण्यकर्म केलं होतं? तर भगवंत माता विशाखेचं पूर्वकर्म सांगतात. पूर्वकर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की एका पच्चेक सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये माता विशाखेने 20,000 भिक्षूंना एका वेळेमध्ये 4 प्रतयाचं दान पुण्य केलं होतं. 20,000 भिक्षूंना, म्हणजे चिवर असेल, भिक्षापात्र असेल, संघाटी असेल, उत्तरासंग असेल, हे सर्व प्रकारचं जेवढं काही दान पुण्य असतं, तर 20,000 भिक्षूंना त्यांनी दान पुण्य केलं होतं. आणि 20,000 भिक्षूंना दान पुण्य केलं त्याचा जो परिणाम आहे, त्याचा जो विपाक आहे, तर त्या विपाकाच्या स्वरूपाने माता विशाखेला या 2 गोष्टींची प्राप्ती झाली होती. कारण भगवंत असे म्हणतात एखादी उपासिका जर बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा प्रकट करत असेल आणि श्रद्धेने 4 प्रतेय जर ती दान करत असेल, 4 प्रतेय म्हणजे काय? चिवर प्रतेय,
भोजन प्रत्यय, शयनासन प्रत्यय आणि विहार प्रत्यय, म्हणजे चार प्रकारचं दान पुण्य जर एखादी उपासिका विशाखा म्हणजे उपासिका जर दान पुण्य करत असेल तर तिच्या जीवनामध्ये म्हणजे स्त्रीच्या जीवनामध्ये दोन प्रकारच्या तिला आवडणाऱ्या गोष्टी प्राप्त होत असतात. जर चिवर दान करत असेल, चार प्रत्ययाचं दान करत असेल, भिक्षापात्राचं दान करत असेल, औषधीचं दान करत असेल तर आवडणाऱ्या दोन गोष्टी प्राप्त होतात. काय आवडते स्त्रियांना? तुम्हाला काय आवडते? स्त्रियांना आवडणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या आहेत? तुम्हाला सांगा ना काय आवडते. भोजनाचा विषय संपला, आता भोजनाचा विषय गेला. एक गोष्ट सौंदर्य. प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी सुंदर असायला पाहिजे, मला सौंदर्याचा लाभ झाला पाहिजे. चिवरदान, चार प्रत्ययाचं दान पुण्य जर एक माता भगिनी करत असेल तर तिला कुठल्याला कुठल्या जन्मामध्ये त्या दान पुण्याच्या प्रतापाने सौंदर्याचा लाभ होत असतो. दुसरं धनसंपदा आणि दागदागिने, या दोन गोष्टी स्त्रियांना आवडणाऱ्या असतात. तर आपण जर श्रद्धेनं भिक्षुना चिवरदान असेल, परिष्कारदान असेल, पात्रदान असेल, हे सर्व प्रकारचे काय दान पुण्य करत असतो तर त्या दान पुण्याच्या प्रभावाने आपल्याला सौंदर्याचा लाभ होत असतो, आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या चार गोष्टी आणि भौतिक धनसंपदा आपल्याला सुद्धा प्राप्त होत असते. जर एक उपासक हे जर दान पुण्य करत असेल, बघा दान कर्म एकच आहे परंतु कर्माचा विपाक मात्र भिन्न भिन्न आहे. तेच कर्म जर स्त्री करत असेल तर तिला ह्या दोन गोष्टी प्राप्त होतात. तेच कर्म जर एक पुरुष करत असेल तर भगवंत असे म्हणतात केव्हा ना केव्हा तरी तो काशाय वस्त्राचा अधिकारी बनत असतो, म्हणजे कधी ना कधी तो भिक्षू बनत असतो कारण त्याला भिक्षू भाव हा प्रिय असतो. म्हणजे अशा पद्धतीने माता विशाखा असं दान पुण्य करत असते आणि तिची सहायिका भिक्षूंच्या प्रत्येक सम्यक संबुद्धाच्या जवळ असते, तिची सेवा करत असते. तर ती विचारते, तिची सहायिका ती मैत्रीण असते आणि ती म्हणते ही जी उपासिका तुमचं सेवा करत आहे, ही जी उपासिका तुमची सेवा करत आहे तर तुमच्या सद्धमामध्ये ही कोण आहे? म्हणजे विशाखा पूर्वजन्मामध्ये विचारते आपल्या मैत्रिणीला मैत्रिणीच्या कर्माबद्दल. तर भगवंत सांगतात की माझी ही महा उपासिका आहे. तर विशाखा म्हणते की भंते अशा प्रकारचे पुण्यकर्म, अशा प्रकारचे कुशल कर्म करून आपण महाउपासिका बनू शकतो का? तर भगवंत असे म्हणतात की हो. सम्यक सबुद्ध म्हणतात की हो, अशा प्रकारचा जर संकल्प केला असेल तर आपण सुद्धा महाउपासिका बनू शकतो. आणि सम्यक संबुद्धांच्या, काश्यप सम्यक संबुद्धांच्या समोर माता पूर्वजन्मामध्ये असा संकल्प करते की भंते 7 दिवसापर्यंत तुम्ही माझ्याकडे भोजनाचं निमंत्रण स्वीकारावं, सप्त महोत्सव दान पुण्य करत असते. आणि म्हणते की भंते हे 7 दिवसापर्यंत जेवढं काही मी दान पुण्य केलं आहे या दान पुण्याच्या बलाने येणाऱ्या काळामध्ये जे सम्यक संबुद्ध असतील तर त्या सम्यक संबुद्धाची मी महाउपासिका बनो, अशा प्रकारची भावना, अशा प्रकारचा संकल्प मी या ठिकाणी करत आहे. तर भंते जाणतात, पाहतात की खरोखर ही महाउपासिका बनते का? तर भगवंत असे म्हणतात की हो, येणाऱ्या काळामध्ये शाक्य कुळामधील सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये विशाखा नावाची तू उपासिका बनशील आणि त्या सम्यक संबुद्धाची तू महाउपासिका बनशील. अशा प्रकारे काश्यप बुद्ध त्या सहिरीला तिथे आशीर्वाद देतात, तिची मंगलकामना ते पूर्ण करत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतो की भिक्षुंनो, माझी पुत्री वेडी नाही झाली आहे, माझी पुत्री विक्षिप्त नाही झाली आहे. तिने जे दान पुण्य केलं, जे कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, या पुण्यकर्माच्या बलाने तिने जे जे काही संकल्प केले होते ते सर्वच्या सर्व संकल्प तिचे पूर्ण झाले. आणि त्यामुळे तिला हर्ष होत आहे, तिला आनंद होत आहे, तिला प्रसन्नता होत आहे. कारण एखादं कर्म जर आपण आपल्या जीवनामध्ये केलं, संकल्प केला आणि ते पूर्ण जर झालं तर आपल्याला सुद्धा आनंद होतो, प्रसन्नता लाभते. अगदी तशाच प्रकारे माता विशाखेने केलेलं जे कुशल कर्म होतं, पुण्यकर्म होतं, त्या पुण्यकर्माच्या बलाने माता विशाखेला त्या संकल्पाच्या द्वारा तिची पूर्तता झाली, तिला आनंद झाला.
प्रसन्नत झाले आणि त्या प्रसन्नतेमध्ये ती गाऊ लागली. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा कुशल माळी, भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा कुशल माळी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलामधून सुद्धा अत्यंत सुंदर अशा प्रकारे फुलाची माळ विणत असतो, माळ तयार करत असतो, अगदी तशाच प्रकारे या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण सुद्धा थोडे थोडे कुशल कर्म करून आपल्या जीवनामध्ये महान असा पुण्याचा संचय केला पाहिजे. कारण पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये सुखकारक असतो, पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये महान असतो. आणि त्यामुळे सातत्याने श्रद्धायुक्त चित्ताने आपण पुण्यकर्म कुशल कर्म केले पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये जे काही आपण जीवन जगत असतो हे सर्वच्या सर्व जीवन आपण केलेल्या कुशल कर्मामुळे, आपण केलेल्या पुण्यकर्मामुळे आज घडीला जे जे काही तुमच्याकडे आहे हे सर्व तुमच्या पुण्यकर्माचा प्रभाव आहे. एकतर पूर्वकर्म असतील किंवा वर्तमान काळातील कर्म असतील, केवळ या दोन कर्माचा परिणाम, या दोन कर्माचा विपाक असतो. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या जीवनामध्ये माता विशाखेचा आपण आदर्श घेतला पाहिजे. माता विशाखेचा आदर्श घेऊन आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण माता विशाखेचा आदर्श जर आपल्या समोर असेल, माता विशाखेने जशा प्रकारचे कर्म केले, पुण्यकर्म केले, कुशल कर्म केलं, चांगलं कर्म केलं, तशाच प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म करून आपण सुद्धा आपल्या या मानवी जीवनाला दुःखमुक्तीच्या अवस्थेकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करावा. आपण सुद्धा सुखपूर्वक अशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी माता विशाखेच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तुम्हाला एक प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून आजची ही धम्मदेशना देण्याचा प्रयत्न केला. या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढी धम्मदेशना या ठिकाणी देतो आणि ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.